राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलच्या पेशवाई या पुष्पमालेतील द्वितीय पुष्पामध्ये मी अर्पिता जोशी व मी हिमा शुटिंदू आपण सर्वांचे मनापासून स्वागत करतो मागच्या भागामध्ये आपण पेशवाई याचा एक आढावा घेतला या भागामध्ये आपण बाजीराव पेशवे यांच्याविषयी बोलणार आहोत अधिक वेळ न दवडता आपण आपल्या गप्पा चालू करूया करू बाजीराव हे नाव कसं पडलं याविषयी काही सांगाल का बाजीराव पेशव्यांचा मूळ विश्वास होता असं ऐकलेलं आहे त्याच्या आख्यायिका खूप आहेत म्हणजे एक आख्यायिका आपल्याकडे अशी आहे की बाळाजी विश्वनाथ ज्या वेळेला बाजीरावांचा जन्म झाला त्यावेळेला बाळाजी विश्वनाथ कुठेतरी एक बखर वाचत होते आणि त्या बखरीमध्ये सगळ्या बाजी नावाच्या पराक्रमी व्यक्तिमत्वांची एक यादी होती किंवा त्यांचा पराक्रम त्याच्या वर्णन केला होता मग त्याच्यात बाजीप्रभू देशपांडे असतील बाजी पासलकर असतील किंवा कोणी जे कोणी त्यावेळेपर्यंत बाजी होऊन गेले असते रेफरन्स काही नाही ही दंतकथा आहे बाजीराव नाव कसं आलं हे आपण नाही सांगू शकत पण ते विश्वासराव हे नाव आपल्याला मिळतं कारण शाहूमारांच्या रोजनिशीत आणि खुद्द बाजीराव पेशव्यांच्या रोजनिशीत काही नोंदी अशा आहेत की बाळाजी विश्वनाथांची दिल्लीला जी स्वारी झाली सतराशे एकोणीस अठरा एकोणीसशी जी होती तोपर्यंत बाजीराव पेशवे हे तिथे म्हणजे बाळाजी विश्वनाथांचे मुतालिक म्हणजे त्यांचा कोणतरी एक प्रतिनिधी म्हणून सातारा दरबारात काम बघवते सतरा अठरा वर्षाजवळ आहे यावेळेला ज्यावेळेला बाळजी विश्वनाथ दिल्लीला चालले त्यावेळेला त्यांना मोहिमेचा अनुभव असा म्हणून त्यांच्या वट म्हणजे बाळजी विश्वनाथांनी मुलाला बरोबर घेतलं आणि शाहू महाराजांनी त्यांच्या नोंदी आहेत की बाबा विश्वासराव बल्लाल असं ते नाव आहे विश्वासराव बल्लाळ यांना बाजीराव म्हणजे ते अर्थात विश्वराव विश्वासराव बल्लाळ म्हणजेच बाजीराव त्यांना बाळजी विश्वनाथांबरोबर पाठवलं आणि त्यांची जी मुतालकी होती तिची पन्न दिली ते विश्वासराव बल्लाळ म्हणजेच बाजीराव आणि ही हे कशावर न तर पुढचं म्हणजे आपल्याकडे जी एक पद्धत असते की वडिलांचं आजोबांचं नाव नातवाला द्यायचं म्हणजे जे कोणी एक मुख्य माणूस असतो त्याचे वडील आणि त्यांचा मुलगा या ज्या दोन पिढ्या असतात त्यातल्या वरच्या पिढीचं नाव खालच्या पिढीला द्यायचं पेशव्यांच्या घराण्यात जर हे बघितलं तर हे थोडं तुम्हाला मिळतं म्हणजे विश्वासराव बल्लाळ बाळाजी विश्वनाथांच्या वडिलांचं नाव विश्वास किंवा विश्वनाथ विश्वनाथचाच एक रूप विश्वास आणि त्याचाच एक विसाजी तर ते विश्वनाथ विश्वास विसाजी तर ते विश्वासराव बल्लाळ बाजीरावांनी त्यांच्या मुलाचं जे नाव ठेवलं नाना नाना हे त्याचं बोलीभाषेतलं नाव आहे त्याचं कागदोपत्री नाव बाळाजी आहे म्हणजे बल्लाळ हे त्याचं कागदोपत्री नाव आहे बल्लाळला ना घरात म्हणताना आपणही कोणा म्हणजे बल्लाळ इथे आहे असं कोणी ना, म्हणणं नाही तर बाळा इकडे आहे किंवा बाळाजी इकडे आहे तर ते बाळ बाळाजी झालं बल्लाळ कागदोपत्री नाव त्याचं बाळाजी झालं आणि बल्लाळ बाळाजी ही दोन्ही नावं बाळाजी विश्वनाथांचीच आहेत आणि त्यांना घरात नाना म्हणायचं आहे म्हणून बाजीरावांच्याही मुलाला घरात नानाच म्हणजे पेशव्यांच्या घराने जर थोरले नाना असं कोणी म्हटलं तर ते बाळाजी विश्वनाथ आणि नुसतं नाना कोणी म्हटलं नानासाहेब तर ते नानासाहेब पेशवे हीच परंपरा पुढे परत नानासाहेबांच्या काळात आहे म्हणजे नानासाहेबांनी त्यांच्या वडिलांचं नाव विश्वासराव हे त्यांच्या मोठ्या मुलाला दिले रघुनाथरावांनी म्हणजे बाजीरावांचा मुलगा रघुनाथ रघुनाथरावांनी आपल्या वडिलांचं आणि काकाचं नाव आपल्या दोन्ही मुलांना दिलं म्हणजे बाजीरावांचा धाकटा मुलगा जरी असला तरी त्याच्या धाकट्या मुलांची म्हणजे रघुनाथरावांचा सगळ्यात जो मोठा मुलगा तो द, दत्तक होता तो अडॉप्टेड होता त्यामुळे त्याला त्याचं नाव काहीतरी वेगळं ठेवलं पण जो औरस पुत्र होता मोठा त्याला मोठा वडील मोठे म्हणून त्यांचं नाव आणि जो धाकटा औरस पुत्र त्याला आपला धाकटा काका चिमाजी अप्पा तर पेशव्यांच्या घराण्यात दोन बाजीराव आहेत पेशव्यांच्या घरात दोन चिमाजिप्पा आहेत पेशव्यांच्या घरात दोन नानासाहेब आहेत अशी ती परंपरा सतत चालू राहिली आणि पुच्या का सुद्धा माधवराव विनायक माधवराव म्हणजे सवाई माधवराव तर आपल्याकडे आहेच तर दोन माधवराव ती सुरू होत कौस्तुभजी आपल्याला माहिती आहे की बाजीराव पेशव्यांना फार कमी वयामध्ये पेशवेपद दिलं गेलं म्हणजे लगेचच बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर त्यांना ते मिळालं त्यांना जो स्ट्रगल करावा लागला त्याच्याकडे आपण नंतर येऊ की कमी वयामध्ये एका इमॅच्युअर मुला तुम्ही पेशवेपद देताय ह्याच्यासाठी जो अपोज झाला पण अदरवाईज जेव्हा भावी पेशवा म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं होतं का किंवा त्यांना काही ट्रेन केलं गेलं होतं का सी कसं होतं की पेशवेपद हे वंश परंपरागत खूप तंत्र झालं शाहू महाराजांचा मृत्यू ज्यावेळेला झाला सतराशे एकोणपन्नास साली त्यावर शाहू महाराजांचं मृत्यूपत्र आपण म्हणू किंवा त्यांनी ज्या दोन याद्या केल्या होत्या त्या याद्यांनुसार त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की ह्याच्या पुढचे जे कोणी पेशवे होतील ते याच वंशातले होतील आणि ते बाळाजी विश्वनाथ बाजीराव नानासाहेब या वंशातले पुढे होतील बाळाजी विश्वनाथ बाजीराव रघुनाथराव या वंशातले पुढे होणार नाही त्यामुळे नंतरही बारभाईंनी रघुनाथरावांना विरोध करण्याचं कारण ते होतं ही वंशपरंपरागत पेशवाई सतराशे एकोणपन्नास नंतरची त्याच्या आधी काय होतं की तुमचं कर्तृत्व कसं आहे तुमचं एकंदर सैन्यावरचा होळ किती आहे तुमचं लोकांप्रती किती डेडिकेशन आहे लोक तुम्हाला किती मानतात तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची किती जाण आहे तुम्हाला शत्रूविषयी किती जाण आहे तुमची व्हिजन काय आहे तुम्हाला हे सगळ्याची जाण असली तरी एखाद्याला गर्व असतो की नाही मी पराक्रमी आहे आणि आपल्याकडे या सगळ्या गोष्टी झाल्यात म्हणजे बाजीरावाचा उदय आपण ते कदाचित येऊ त्या मी पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगितलं ते पण बाजीरावांचा उदय झाला ह्याचा अर्थ बाजीराव एकटेच पराक्रमी होते का असं नाही आहे पराक्रमी माणसं खूप होती पण ती जी व्हिजन लागते तुम्हाला माझ्याकडे पराक्रम आहे माझ्याकडे एखादं स्किल आहे किंवा माझ्याकडे ती तयारी आहे काम करण्याची तर त्यातनं मी चांगल्यात चांगलं काय करू शकतो की माझ्याकडे फक्त स्किल आहे म्हणून मी त्याच्या बढाया मारणं आणि गप्प बसणं यात काही अर्थ नाही आहे तर तू त्याचा उपयोग किती करून घेऊ शकतोस हे नेमकं बाजीरावांनी केलं हे नेमकं नानासाहेबांनी केलं त्यामुळे नंतरचा काही लोकांचा अभिप्राय आहे की प्रधानपंतांकडे फौज आहे फौजेचं वळणही त्यांच्याकडे आणि ते फौजेचा वापर योग्य तऱ्हेने करून घेतात म्हणून त्यांचं आज नाव आहे आणि आपण उगाच घरी बसलो त्यामुळे आपलं आज नाव नाही आहे हे बाजीरावाचा एक विरोधक त्यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेला ते अर्थ तुम्हाला मानायला लागला आणि या विरोधक कोणत्या बाजीरावांना पेशवबद्द येऊ मिळू नये म्हणून विरोध करणारी जी कोणी माणसं सा होती सातारा दरबारातली तीन नावं आपल्याकडे खास करून पुढे येतात एक होते शाहुमानचे मंत्री नारोराम शेणवी नाव होतं त्यांचं एक होते प्रतिनिधी म्हणजे परशुराम प्रतिनिधींचा मुलगा श्रीपतराव त्यांचं नाव होतं श्रीपतराव प्रतिनिधी नारोराम मंत्री आणि आनंदराव सुमंत हा तिसरा एक माणूस या तिघांनी बाजीराव गादीवर येऊ नये आणि मोरोपंत पेशव्यांच्याच वंशजांना किंवा मोरोपंतांच्याच कुठच्या तरी इतर विश्वासातल्या लोकांना पेशवाई मिळावी याकरता ते सगळे प्रयत्न केले होते हे मी रिलेट करतो पुन्हा ते वंशपरंपरागत ह्याच्याकरता की ते विजन किंवा त्या माणसालाच पेशवपद कसं मिळणार तर हे त्यावेळेला काही डिसाईड केलं जायचं नाही इनफॅक्ट बाजीराव ज्यावेळेला पेशवधी आले त्यावेळेला शाहुमाचं एक वाक्य आहे ती बाळाजी विश्वनाथ मोठे करते आणि त्यांनी आजपर्यंत जीवादारभ्य मेहनत करून श्रमसाहस करून हे राज्य वाढवलं त्यांच्या मागे त्यांचे पुत्र बाजीराव आता बाळाजी विश्वनाथ गेल्यानंतर ती जी एक लेगसी आपण म्हणतो की त्यांचं नाव आहे किंवा त्यांनी जे काही केलं जर या त्यांच्या मुलाने त्यांच्यासारखं का काम केलं तर आपण ह्याचं पेशवेपथ कंटिन्यू करू जर आपल्याला दिसून आलं की ह्याचं काम तेवढं चांगलं नाही आहे तर आपण ह्याला पेशवपदावरून काढू आणि कोंडारी लायक माणूस आणून तिकडे बसू सेम गोष्ट बाजीराव गेल्यानंतर नानासाहेबांच्याही काळात झाल्याची माझ्या आपण शाहमारनं समजावलं आहे की बाळाजीपंत नाना म्हणजे माझे वडील आणि माझा मोठा भाऊ या दोघांनी तुमच्या म्हणजे स्वराज्याकरता जेवढं काही काम केलं आहे ते तुमच्या समोर आहे ही तिसरी पिढी तुमच्यासमोर माझा पुतण आहे म्हणजे नाना तो तिसरी पिढी म्हणून तुमच्याकडे येते तुम्हा तुम्ही जसं माझ्या भावाबद्दल हे केलं होतं तसं आत्ता करा जर तुम्हाला वाटलं की नाना चांगला नाही आहे तर तुम्ही त्याला बिनधास काढा आणि आमच्यापैकी कोणाची ती तक्रार नसेल पण त्याला स्वतः प्रूव्ह करण्याची एक संधी द्या आणि ती शाहू महाराजांनी त्याला संधी दिली सो अशा पद्धतीने सतराशे एकोणपन्नासपर्यंत हे झालं की जर शाहू महाराजांना वाटलं की हा माणूस त्या पदाच्या लायक नाही आहे तर त्याला उडवून लावू शकवते योग असा किंवा पेशव्यांचं काय म्हणू आपण दैव असं किंवा त्यांच्या त्यांची कामगिरी तेवढी चांगली होती म्हणून शाहू महाराज तो विचार करण्याची गरज नाही बसली आणि एका बखरकाराने ते म्हटलं की शाहू महाराजांचं वाक्य आहे की सारेच माझे सगळी लोकं माझीच आहेत परंतु माणूस म्हणून बाजीराव बाजीराव हा एकमेव माणूस माझा माझं मन काय आहे ते समजून घ्यायला तो एकमेव माणूस आहे बाकी कोणालाही काही नाही ताराबाईंचं एक पत्र आहे की श कोल्हापूरकर आणि सातारकरांचे जे क्लासेस चालायचे म्हणजे संभाजी महाराज कोल्हापूरकर आणि सातारकर शाहू महाराज ह्यांच्यातल्या रायव्हलरीजमध्ये ज्या गोष्टी व्हायच्या आणि बाजीराव कधी माळवा कधी बुंदेलखंड कधी दिल्ली कधी राजपूताना याच्यात फिरासायचं आहे ताराबाईंनी बाजीरावांना पत्र लिहिलं की तू लवकरात लवकर मोहीम आहे पण इकडे येऊ शाहू म्हणजे ताराबाई अर्थात शाहू काकू म्हणजे राजाराव महाराजांची पत्नी त्या एकेरीच चिरंजीव म्हणायच्या आहे तर चिरंजीवाचा जीव इथे काही राहत नाही आहे आणि त्याला तो कासावीस झाला आहे तर तू लवकरात लवकर बाजीरावाला पण ते अरे तुरे तु करतात तू लवकरात लवकर मोहीम सोडून इकडे आणि चिरंजीव आणि तू एकत्र बसून जे काय आहे ती स्ट्रॅटेजी तुम्ही आखा नाहीतर तो, तो एकटा इथे असल्यानंतरचं तर त्याला खायला उठतं तो, तो, तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे ताराबाईंचं वाक्य सो so, या लेवलची ही माणसं त्यामुळे शाहूमारांनाही तो विचार करण्याची गरज नाही बसली की दुसरा कोणी आणावा पण ते वंश परंपरागत नव्हतं ती माणसाची कामगिरी बघूनच त्याला दिलं जायचं आता आपण जे बोलतोय की वंश परंपरागत ते पद नव्हतं त्यालाच सपोर्ट करणारं जदुनाथ सरकार अथॉरिटी इतिहासामधली त्यांनी हे लिहिलेलं आहे की मॅच्युरिटी ऑफ टेस्टेड म्हणजे त्यांचा कॅलिबर किती आहे याची परीक्षा घेतली गेली होती तर ती कशी घेतली गेली होती याचा एक रेफरन्स म्हणजे आपल्याकडे ते सिनेमांमध्ये काही दाखवलं ते तसं काही नाही तशा पद्धतीची परीक्षा नाही घेतली शाहूमारानी दरबार भरवला आणि दरबारातली जुनी जाणती मुत्सदी लोक सगळी बसली होती तर हे श्रीपतराव प्रतिनिधी होते मंत्री होते सुमंत होते ते बाकी डबीर न्यायाधीश सेनापतीवर सगळी लोकं होती बाजीरावांची बाजू घेणारी का ही काही लोकं होती जी विश्वनाथ विश्वनाथांच्या जवळचे होते त्याच्यावर अंबाजीपंत पुरंदर एक होते सासवडचे दुसरे एक नाथाजी धुमाळ नावाचा एक सेनापती होता बाजीरावांचे मोठे होते त्या अर्थात जाधवराव घराण्यापैकी इतर कोणी होतं पण हे पिलाजी जाधवराव म्हणजे जे सेनापती धनाजी जाधवराव होते त्यांच्याशी यांचं थेट असं काही हे नाही मुलगा मुलाचा मुलगावर हो नाही पण पिलाजी जाधवराव एक मोठे होते या लोकांचं म्हणणं होतं की बाजीरावांनाच पेशवाई द्या आणि बाकींचं म्हणणं होतं की बाजीरावांना देऊ नका महाराजांनी सरळ एक निर्णय केला की त्याची परीक्षा घेऊ हो। तो आ, मी त्याच्यासमोर काही प्रश्न करेन किंवा तुम्ही दरबारी लोकं त्यांना प्रश्न करा आणि त्याची उत्तरं तो कशी देतो आहे त्याच्यातनं त्याची दृष्टी कळेल तो काय विचार करतो आहे आपल्या चारी बाजूनी जे शत्रू आहेत निजाम आहे किंवा मुघल आहे किंवा सिद्धी आहे कोकणात रायगड जे प्रत्यक्ष शिवाजीमानची राजधानी ही अजूनही सिद्धीकडे बाजीराव गादीवर आले त्यावेळेलासुद्धा या सगळ्यांना मात देण्याकरता बाजीराव कोणत्या पद्धतीने विचार करतात हे बघण्याकरता आपण परीक्षा घेऊन त्यांनी सगळ्या लोकांना बोलवलं आणि बाजीरावांना विचारलं की सगळे प्रश्न तर आपल्याकडे उपलब्ध नाहीत नाही बाजीरावाने विचारलं की तुमचं म्हणणं काय आपण काय करायला हवं तर बाजीरावाचं पहिलं म्हणणं होतं की आपण दक्षिणेत गुंतून राहायचं नाही आपण थेट नॉर्थला जायचं आणि बाजीरावांनी एक प्रश्न विचारला की ॲक्च्युली मी थोडं सांगताना गडबड केली सुरुवातीचं जे होतं ते या लोकांचं होतं प्रतिनिधी आणि सुमंदांचं होतं की त्यांना शहमानने विचारलं की तुम्हाला काय वाटतं या लोकांनी सांगितलं की आपण दक्षिण मोकळे करू निजामाला इथं हाकून लावू आणि आपण हळूहळू दक्षिण पूर्ण मोकळी झाल्यानंतर हळूहळू उत्तरेकडे सरकत जाऊ बाजीरावांनी एक्झॅक्टली उलटं सांगितलं की हे लोक म्हणतात हे चुकीचं आहे मला असं वाटत नाही मला काय वाटतंय ते आपण सर दिल्लीच्या बादशाहीवरती हल्ला करावा आणि त्यांना मारलं की खालचे आपोआप घटेल म्हणजे एक झाड असतं तुम्ही झाडाच्या जा फांद्या तोडत बसाल त्याचं खोड काही होणार नाही तुम्ही खोड किंवा मुळावरती घाव घातला की झाड उन्मळून पडेल फांद्या आपोआप खाली पडतील तुम्हाला वेगळे कष्ट करण्याची गरज नाही आणि दिल्लीची बादशाही ही, ही त्याचं जे जड जे म्हणतो आपण मुळं त्याची ती दिल्लीची बादशाही हा त्याचा पाया आहे निजाम कितीही असफजा जरी जरी आहे स्वतःला वेगळा हो बादशाह म्हणवतोय तरी तो दिल्लीच्या बादशाहच्या कृपेवरच जगतो जगतोय बादशाहकडनं त्याला पैसा येतो म्हणून तो इकडे जगतोय बादशाचा वरदस्त नसेल तर तो काही जाऊ शकणार नाही इतर जे राजपूत लोक आहेत किंवा इतर जे लोक आहेत बाजीराव हे कशाच्या उद्देशावर कशाच्या जोरावर सांगतोय हेही महत्त्वाचं आहे बाजीराव उगाच हवेत तीर मारत नाही आहे तो वडिलांबरोबर दिल्लीच्या दरबारात जाऊन आलेला आहे बाजीरावाने दिल्लीचा दरबार झोखलेला आहे म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी विजापूरची आदिलशाही झोखली होती आणि बाराव्या वर्षी महाराज आदिलशाहच्या दरबारात जातात आणि प्रत्यक्ष बादशाहच्या समोर उभं राहून बघतात काय चाललं आहे बादशाह काय लेवलचं आहे त्याची कुवत किती आहे त्याची माणसं कशी आहेत त्याचे सेनापती कु कोण आहेत किती आहेत सैन्य कुठे ठेवलं आहे बरं ह्याच्या दरबारात येऊन मी जर बादशावरती हल्ला केला तर किती लोक याच्या मागे उभे राहतील हे जे सगळं शिवाजी महाराजांनी अॅनालिसिस केलं होतं सेम ॲनालिसिस माझं असं सांगायचं की हे सेम ॲनालिसिस बाजीरावांनी सतराशे एकोणीस साली केलेलं ज्यावेळी ते बाळाजी इशोर चौथाई आणि सरदेशमुखीच्या संधा आणण्याकरता दिल्लीत गेले होते आणि बाजीराव दिल्लीच्या त्या सभागृहात वगैरे होते याचा दुसरा मोठा फायदा बाजीरावांना असा झाला की त्यांचं ती एक विजन नक्की पक्की झाली की मला दक्षिणेत वेळ काढायचाच नाही आहे मी ह्यांच्या बापाला अडवणार त्याला मी मारणार खालचे जे काय ते सगळे आपोआप गळून पडतील ही त्यांनी सुरुवात केल्यानंतर जी मुरलेली लोकं होती <coughs> मी जी नावं घेतली नाकाजी उमाळ असतील पिलाजी जाधवराव असतील अंबाजी असतील या लोकांनी मूकसंमती वगैरे हा प्रकार दूर राहिला त्यांनी दरबारात क्लिअर कट सांगू टाका की लष्करी सुद्धा हे महत्त्वाचं आहे तुम्ही निजामाला कितीही मात दिली तरी निजाम तुम्हाला शेवटी तो एका कोपऱ्यात आहे तो आल्यानंतर तो एकतर तो म्हणतात ना म्हणजे तुम्ही एखाद्या जनावराला एखाद्या कोपऱ्यात कोंडून ठेवता आणि तुम्ही त्याला कोंडत कोंडत एका कोपऱ्यात नंतर त्या जनावरच्या हातात दोन गोष्टी असतात एक तर तो मरेल तुमचा मार खाऊन तो मरेल नाही तर तो त्याची सगळी ताकद पणाला लावेल आणि ती तुमच्यावरती चालून घेईल मग तो हा विचार करेल की मी मेलो तरी चालेल पण मला मारायला मी मारेल जर तुम्ही निजामाला मारायला जाता आणि निजामाला जर तुम्ही दक्षिणेकडे एवढं कोंडून ठेवता तर त्याची त्याचा हिसरपणे एवढा उफाळून येईल की तो, तो सगळं सर्वस्व पणाला लावेल आणि ते आपल्याला जड जाईल त्यापेक्षा निजामाला जी रसद येते निजामाला उत्तरेतनं जे काही मदत मिळते किंवा त्याला त्याच्या अंगावरती जो वरद असते डोक्यावरती त्यालाच कापून टाकू विषय संपला तेव्हा बाजीरावाची ही जी दृष्टी आहे ती चांगली आहे हे बा बाकीच्यांनी सांगितल्यामुळे शाहू महाराजांना ते पटलं आणि पॉलिटिकल सपोर्ट जो आपण म्हणतो की मोठी माणसं कोणतरी लागतात अगेन कोणी म्हणेल की हा वशिला वशिलाबाजी होती म्हणजे वशिला नव्हता शाहू महाराजांचे चिटणीस म्हणजे हे बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ नाही बाळाजी आवजी चिटणीस शिवाजी महाराजांचे होते ते यांच्यापासूनची ही परंपरा म्हणजे बाळाजी आऊजी आऊजी बल्लाळ म्हणजे बाळजी आहुजींचा मुलगा खांडोबल्लाळ जे संभाजीमानांच्या अशा ते गोव्यात घोडा वाहतीला लागला होता वगैरे ते सगळं प्रकार नंतर ही सगळी खंडेराव वगैरे ही सगळी लोकं चिटणीस लोकं ज्याला सातारित होती ही सगळी पेशवांची पक्षपाती लोक आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं की पेशवांकडे काहीतरी व्हिजन आहे ते सरदार नुसते ज येतात लढाया मारत जाऊन आम्ही लढून आलो आम्हाला सरकारकडनं आता काय सोन्याचा तोडा मिळाला हत्ती मिळाला कपडे मिळाले वर्षभर आम्ही थांबणार मौज मजा करणार पुढच्या वेळेला ऑर्डर येईल त्यावेळेला आम्ही जाणार लढाया मारून येणार बाजीराव ह्याची काहीतरी व्हिजन वेगळीच आहे त्याला असं काहीतरी मनापासून वाटतं की आपलं राज्य विस्तार व्हावा मराठे लिमिटेड राहू नयेत आणि बाजीराव येईपर्यंत गादीवरती मराठ्यांचं राज्य एका लिमिटपर्यंत होतं पण बाजीरावांचं जर वीस वर्षाचं का बघितलं तुम्ही कालखंड बाजीरावांनी दक्षिणेत दोन मोहिमा केल्या त्याच्या व्यतिरिक्त बाजीरावांनी उत्तरेच्या दोन मोहि इतर मोहिमा केल्यात त्याच्यात तुमचे राजपूताना असेल बुंदेलखंड असेल कालपी किंवा दिल्लीची जी मोठी मोहीम असेल वरची अटेरची मोहीम चिमाजप्पांच्या मोहिमा आहेत खुद्द वसई घेतली ही हीची माझी मी ती बाजीरावांचीच इन शॉर्ट मोहीम घेतली जाते जंजिरा मोहीम एक मुख्य आहे हा जो विस्तार करण्याची जी विजन होती ती बाजीरावाकडे होती हे चिटणीसांनी ओळखलं आणि त्या गोविंदराव चिटणीसांनी शाहूमारांना सांगितलं की बाबा मलाही असं वाटतं आहे की हा मुलगा जरी तुम्हाला वाटतं पण तो मुलगा म्हणतो ते, ते बरोबर आहे आता तो म्हणतो आहे तसा वागला नाही तर तुम्ही त्याला काढा पण तो म्हणतो आहे त्यात तथ्य आहे तो त्याला आता नेमायला पाहिजे सो so, अशा पद्धतीने ती सगळी परीक्षा पार पाडली आणि बा बाजीरावांना नेमला तरी आणि हा निर्णय पण सडनली घेतला गेला नव्हता म्हणजे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा काही दिवस गेले आणि अचानक शाहू महाराजांनी बाजीरावांना पुण्यातनं बोलवलं मसूरला म्हणजे शाहू महाराज साताऱ्यातही नाही आहेत शाहू महाराज मसूरला गेलेत जगदाळ्यांकडे बाजीरावांना जगदाळ्यांकडे बोलवलं आणि त्या मसूरला एका ठिकाणी ती पेशवाईची वस्त्र बाजीरावांना दिली गेली सतराशे वीस साली सतरा एप्रिल सतराशे वीसचा दिवस तो कौस्तुभजी आपण आत्ता जेव्हा बोलतो आहे तेव्हा आप एक आपल्याला माहिती आहे की दरबारातले जे मोठे आहेत त्यांचा फार काही सपोर्ट बाजीरावांना नाही आहे की पोरसौदा मुलगा तुम्ही पेशवा म्हणून बसवताय भले त्यांची मॅच्युरिटी आणि त्यांचा प्रुडन्स चेक केला गेलेला आहे पण बाजीरावांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मग मल्लारा होळकर असतील किंवा शिंदे असतील राणोजी शिंदे असतील यांच्यासारख्या यंगस्टर्सबरोबर जे पुढे लढाया मारल्या किंवा पुढे जी कारकिर्द्यांची बहरली तर मग त्यांचं हो कॉन्ट्रीब्युशन हो कितपत बाजीरावांच्या कारकिर्दीसाठी खरं सांगायचं झालं तर मल्हारराव होळकर ज्यावेळेला आपण म्हणतो की मल्हारराव होळकर हे मुळात बाजीरावांचे सरदार नाही आहेत मल्हारराव होळकर हे एक शिलेदार आहेत त्यांचे मामा भोजराज बारगळ नावाचे त्यांचे मामा होते आणि त्यांचं ते जळगाव आणि खानदेशातलीही त्यांची सगळी जहाग आहेत तिथून हे मल्हारराव त्यांच्या हो मामांकडे शिलेदारही करत होते आणि शेलेदार शेले म्हणजे कसे असतात की तुमच्याकडे स्वतःचा घोडा असतो आणि स्वतःचं शस्त्र असतं तुम्हाला तुम्ही इन शॉर्ट सांगायचं तर जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आता आपण एम्प्लॉईज हायर करतो सेम तसं असतं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात तुमच्याशी एक कॉन्ट्रॅक्ट केलं जातं की के आम्हाला या या मोहिमेकरता तुमची गरज आहे आम्ही तुम्हाला एवढा एवढा पैसा देऊ आम्ही तुम्हाला एवढी लूट देऊ जो काही लुटीचा हिस्सा असेल दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट जो काही असेल तो ते झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मार्गाला जायला मोकळे आम्ही आमच्या घरी जाणार ती लोट सगळे आमच्याकडे आणणार या लेवलवरती हो शिलेदार काम करतात बारगीर नावाचा एक दुसरा प्रकार असतो बारगीर हा सरकारी नोकर असतो बारगिराला शस्त्र आणि घोडा हा सरकारातून मिळतो तो त्याचा स्वतःचा स्वतःकडे त्याच्याकडे असेल तरीही त्याने त्याच्या मोहिमेवरती हो स्वतःचा घेऊन जायचा नाही ही एक पद्धत होती तर मल्हारराव होळकर हे शिलेदार होते पहिल्यापासून त्यामुळे त्यांनी त्यांची सुरुवात त्यांच्या करिअरची सुरुवात मी म्हणतो ज्यावेळेला त्यावेळेला त्यांनी बाळाजी विश्वनाथांच्या फौजेबरोबर शिलेदारी केलेली बाळाजी के विश्वनाथ दिल्लीला जातानासुद्धा त्यांनी मल्हाररावांनी त्यांची तुकडी घेऊन बाळाजी विश्वनाथांना सहाय्य केलं पण ते बाळजी विश्वनाथांचे त्यांच्या सैन्यातले नोकर किंवा त्यांचे सरदार नाही आहेत ते एक हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती घेतलेले आहेत <coughs> नंतरच्या काळात म्हणजे बाळाजी विश्वनाथ गेल्यानंतर बाजीराव गादीवरती आले आणि त्याच वेळेला मल्हारराव होळकर ज्यांच्याकडे नोकरी करवते हो त्यांच्याशी त्यांचं काहीतरी बिन असलं एक बापूजी सोनाजी देघे नावाचा एक माणूस होता आणि तो प्रचंड मोठा म्हणजे त्याचं वजन चांगलं होतं आणि शाहू महाराजसुद्धा अनेकदा त्याच्याशी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असायचा बापूजी दिघे यांनी मल्हारराव होळकरांना सांगितलं की बाबा तुझं तो जो बडवाणीचा राणा होता त्याच्याशी तुझं वाजलं आहे तर तू एक काम कर तू दक्षिणेला जा पेशवांकडे जा पेशवांकडे कायमची नोकरी कर मल्हारराव होळकरांनी अंबाजीवंत पुरंदरांना पत्र लिहिलं जे बाजीरावांचे मुतालिक आहेत की असं असं आहे मला तुमच्या फौजेत यायचं आहे आणि आता मला शिलेकरी करायची नाही आहे मी कायमचा तुमचाच एक सैनिक किंवा तुमचाच एक भाग होऊन राहायचा आहे मला आणि तेव्हापासून होळकर हे पेशव्यांचे से कायमचे से सेना म्हणजे काय म्हणू आपण त्यांच्या सैन्याचाच एक भाग झाला शिंदे खूप नंतर आले म्हणजे पहिली पाच वर्ष किंवा पहिली चार वर्ष शिंद्यांचं नाव कुठेही मिळत नाही आणि काही उल्लेखानुसार शिंदे हे मुळात सरदार नव्हते त्यांचं काही उल्लेखानुसार ते एक वेगळ्या लेवलची कामं करणारे वगैरे किंवा सपोर्ट वर्क जे सैन्याकरता असतं त्या गोष्टींमध्ये काम करणार होते आणि त्याच्यानंतर त्यांची कामगिरी बघून मल्हारराव होळकरांनी बाजीरावांकडे शिफारस केली की बाबा हा जसा चांगला आहे राणोजी आणि हे आणि बाजीरावांनी पण त्यांचं काम बघितलं म्हणून त्यांना सरदारी दिली पण या दोघांचा उल्लेख आपल्याला पाणी पालखेच्या मोहिमेपासून मिळत म्हणजे पालखेडपासून या दोघांची नावं चांगली तुफान ऐकायला मिळतात सो या लोकांना पुढे आणून या लोकांकडनं कामं करून घेणं मल्हारराव होळकर राणोजी शिंदे आणि आणखीन तिसरे बाजीरावांचे सरदार म्हणजे पवार मंडळी या धार आणि देवास ही जी दोन नंतर संस्थाना झाली तर धारचे पवार मुख्य चोवीस साली धार जिंकलं त्यांनी आणि पवारांच्या नंतर त्या शाखा झाल्या म्हणजे धाकटी पाती खोर्लीपाती तर उदाजी पवार नंतर तुकोजी पवार होते सो ही लोकं आनंदराव पवार ही लोकं एकत्र येऊन हे भाऊ भाऊ बाजीरावांच्या बाजूला आले नंतर फुटले परत आले वगैरे ह्या गोष्टी झाल्या पण शिंदे होळकर आणि पवार हे तीन ताज्या दमाचे मोठे लोक बाजीरावांनी जमा केले आणि बाकीचे मग ते रेथरेकर वगैरे होते तुमचे खुद्द चिमाजीप्पाचा मेहुणा म्हणजे रखमाबाईंचा भाऊ सख्खा भाऊ त्र्यंबकराव मामा पेठे म्हणून होते जे नंतर बारभाईमध्ये होते सो ते होते बाजीरावांच्या सरदारांपैकी गोविंद पण बुंदेला नावाचा एक माणूस होता जरानंतर त्यांनी बुंदेलखंडात नेमला आणि पाणीपतात तो मारला गेला वगैरे अशा पद्धतीची ही सगळी नवीन लोकं बाजीरावांनी पुढे आणली आणि या लोकांना मग ते प्रोत्साहन देत गेले बाजीरावांच्या ज्या विजनबद्दल आपण बोलत होतो दूरदृष्टीपणा किंवा त्यांची त्यांनी त्यांच्या छोट्याशा आयुष्यात म्हणजे मुळ्यापुढे चाळीस वर्षांच्या आयुष्यात जे अफाट कर्तृत्व गाजवलं त्याची मुळं कशी रोली गेली म्हणजे त्यांना शस्त्र आणि शास्त्र यांचं शिक्षण कोणी दिलं आणि कशी त्यांची कारण ही असामान्य काहीतरी व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि ते कसं घडलं म्हणजे कोणाचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांच्या बालपणी वगैरे असं सांगता येईल का नाही फ्रँकली स्पेकिंग असं नाही सांगत पण माझा म्हणजे माझं वैयक्तिक विचार असं की जी गोष्ट शिवाजी महाराजांना दिल्ली आपल्या विजापूरच्या दरबारात जाऊन जी क्लिक झाली आपण म्हणतो की आपल्याला एखाद्या आपण ठिकाणी जातो आणि त्या गोष्टीविषयी आपल्याला काही फारसं वाटत नसतं पण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काहीतरी एक चमकून जातं आपल्या मनात की कुठची गोष्ट असेल तुम्हाला ती गोष्ट आवडली असेल तुम्ही ती गोष्ट घेण्याचा प्रयत्न करता तुम्हाला ती नसेल आवडली ती नष्ट करण्याचा प्रयत्न करता काही करता शिवाजी महाराज विजापूरला गेल्यानंतर त्यांनी ते सगळं बघितलं आणि हीच ती लोकं आहेत ज्यांनी माझ्या लोकांवरती अत्याचार केलेत गेली इतकी वर्षं आमच्याकडनं शेतं सगळी नासधूस करून येत आहेत आमच्या घरादाराची वाट लावत आहेत आणि हे सगळे उद्योग चालले सुलताने शिवाजी महाराजांना विजापूरच्या दरबारात झालं ते कदाचित बाजीरावांना दिल्लीच्या दरबारात जाऊन झालं असेल कदाचित बाजीराव दिल्लीला गेले नसते तर तेवढी विजन त्यांची एक्सपांड नसती झाली असं मला वाटतं आहे पण बाकीचं शिक्षण असेल तलवारबाजी असेल हे त्यांचं रेग्युलरली चालवतं म्हणजे नाथाजी धुमा आणि पिलाजी जाधवराव हो या दोन लोकांच्या हाताखाली बाजीरावांचं शिक्षण झालं आहे आणि आपल्याकडे सॉलिड रेफरन्सेस नाही आहेत पण असं काही ठिकाणी असं आहे म्हणजे आपल्याकडे एक आ, भारतवर्षात का कुठेतरी एक छोटी बखर पब्लिश झाली होती त्याच्यात त्यांनी म्हटलं की ते हिंगणगावच्या ते दमाजी थोरातांचं प्रकरणवर झालं होतं आणि दमाजी थोरात ज्यावेळेला मागे लागले बाळाजी विश्वनाथांच्या त्यावेळेला पिलाजी म्हणजे बाळाजी विश्वनाथांना ते सगळं राखेचे दोबरे आणि अंगावरची सालटी काढून वगैरे हे केलं होतं आणि त्यांना आराम करण्याकरता ते, ते पांडवगडच्या माचीवरती गेले आणि ज्यावेळेला थोरात मागून आले त्यावेळेला थोरात नाही सॉरी चंद्रसेन जाधवांचा प्रकरण होतं थोरात नाही या फौजशी लढण्याकरता म्हणून ज्यावेळेला पिलाजी जाधवराव फौज घेऊन आले त्यावेळेला पि पिलाजी जाधवराबरोबर बाजीराव आहेत आणि बाजीरावांचा वय आहे त्यावेळेला हार्डली चौदा ते पंधरा वर्षात असेल सो हा त्यांचा लढाईचा पहिला अनुभव असं मानलं जातं ह्याला प्रॉपर रेफरन्स काही नाही पण अनेक इतिहासकारांनी असं म्हटलं की बाबा ती त्यांची पहिली लढाई असू शकते असू शकते पण ती दोन लोकं आहेत की नाथाजी धुमाळ आणि पिलाजी जाधवराव यांची नावं युजली मिळतात की बाबा ह्यांच्या कालमीत बाजीराव तयार झाले एकंदर बाळजी आता होते म्हणजे बाळजी हा विषयीसुद्धा अनेक गोष्टी आहेत म्हणजे ग्रँडफ नावाचा एक ब्रिटिश इतिहासकार होता की ज्याने नंतर इतिहास लिहिला पण तो त्याने इतिहास लिहिला हा खूपच बायस्ट टुवर्ड्स ब्रिटिश त्यांना राज्य करायचं आहे म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिला की इथली लोकं कशी मूर्ख आहेत तर त्याने बाळजी विश्वनाथानं विषय लिहिला की या माणसाला घोड्यावरही बसता येत नव्हतं अशा पद्धतीचा पण कॉमन सेन्स आहे की जर घोड्यावर बसता येत नव्हतं हो शाहूमारांनी काहीतरी विचार करून त्याला पेशेबद्दल दिला असेल आणि तो माणूस जर दिल्लीला जातो दिल्लीतनं जर सगळं घेऊन येतो खुद्द राजमाता म्हणजे येसुबाई ज्या तीस वर्ष मुघलांच्या कैदीत दिल्लीमध्ये शाहूमारांची आई त्यांना सोडवून जर तो माणूस आणतो हो तर त्या माणसाला घोड्यावरही बसता येत नव्हता का हो तर त्याचा रेफरन्स कुठे येतो पांडवगाच्या लढाईत ते सगळं झालं होतं म्हणजे बाळाजी यशवंतांची हालत अशी झाली होती त्यामुळे त्यांना घोड्यावर बसता येत नव्हता ह्याचा अर्थ त्यांना कधीच घोड्यावर बसता येत नव्हता असं होत नाही तर हे असे काही रेफरन्स आहेत त्यामुळे बाळाजी विश्वनाथ वॉज दी प्राईम एक्झाम्पल फॉर दिस की त्यांनी पण शिक्षण दिलं असणार शंभर टक्के राधाबाई स्वतः राधाबाई राधाबाईसुद्धा अतिशय आ... त्यांनी कधी असं सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही पण त्यांनी बाजीरावांना दिलेली पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे बाजीराव निजामाच्या भेटीला जाताना राधाबाईंनी पत्र लिहिले की आपला मुलगा शत्रूला भेटायला जातो आहे तर त्या मुलांनी कशा पद्धतीने शत्रुशी हे करावं किती बोलावं किती निघावं अर्थात मुलांनी उत्तर ते दिलं की बाबा आई तू काळजी करू नको मला कळतं आहे मला तेवढी अक्कल आहे भाषा वेगळी आहे पण या ह्याच्यात ज्या वेळेला सांगतो हो त्यावेळेला तिचं कर्तव्य तिने केलं आहे आणि ते कर्तव्य करताना की बाळा काळजी घे एवढंच कर्तव्य नाही आहे तर तो शत्रू कसा आहे याच्या खाचाखोचा ताधाबाईंनी दिल्या त्यामुळे त्यांना राजकारणाची जाण होतं आणि त्या हिशोबानुसार सुद्धा बाजीरावांना शिकवलं आहे सो हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत आणि ह्याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात मोठा जर हे बघितलं तर जी मुतालकी होती बाळाजी विशनाथ पेशवेमध्ये आल्यानंतर सातारा दरबार मुतालिक म्हणजे कोण असतो तर तुमच्या गैरहजेरीत दरबारात तुमचा कोणतरी प्रतिनिधी हवा तर तो मुतालिक असतो दिवाण तुमचा म्हणा तुम्ही तो मुतालिक म्हणून बाजीरावांना बाळाजी विश्वनाथांनी नेमलेलं ऑफिशियली पण बाजीराव लहान असल्यामुळे सगळं काम पुरंदरे बघणार पण ह्याचं कारण असं झालं की वयाच्या साधारण चौदा पंधराव्या वर्षापासून ते पुढची सहा वर्ष बाजीराव सातारा दरबारात राहून ते बघत आहेत की ही लोकं कसं काम करतात या लोकांनी एकंदरीत मोहिमा कशा चालल्यात या लोकांची मेंटॅलिटी काय आहे म्हणजे शाहू महाराज गादीवरती आलेत पण शाहू महाराजांच्या डोक्यात जी काही स्वप्न आहेत की रायगड माझा मायाकडे नाही आहे दिल्लीचे बादशाह असे आहेत पण महाराजांची स्वप्न पूर्ण करण्याकरता ही लोकं जर तयार नाही आहेत तर कोणतरी पुढे यायला हवं होतं आणि ती बाजीरावांच्या डोक्यात कदाचित ते चालू आहे की जर मला ती संधी मिळेल तर मी ती करेन आणि अर्थात माझे वडील पेशवे आहेत त्यामुळे कदाचित ती पुढे संधी मला मिळणार आहे आणि कदाचित त्यांनी स्वतःहून ती पावलं टाकायला सुरुवात केलेली केलेली केली असावी के असा विचार आहे मी त्याला आपण ठामपणे नाही सांगू शकत काय आता बाजीरावांचं आयुष्य म्हणजे लढाई खूप म्हणजे खूप लढाय आयुष्यावर खेळल्या आणि असं म्हटलं तर त्यांना एकाही लढाईत पराजय स्वीकारावा लागला नाही कारण असं मला असं वाटतं निरा निनादराव वेडेकरांच्याच व्याख्यानात ऐकलेलं आहे की रणक्षेत्र अनुकूल की बाजीराव साहेब लढाईलाच उतरत नसत हा मुख्य मुद्दा म्हणजे तुम्हाला दिसत आहे की मी एखादी लढाई हरणार लढाईत उतरायच नाही तुम्ही नाही सांगणार त्यांनी अशा वेगवेगळ्या लढाई लढाईमध्ये म्हणजे पालखेडचा संग्राम झाला भोपाळ भोपाळचा झाला मग दिल्लीची स्वारी झाली आणि अजून एक कित्येक लढाई झाल्या अशा वेगवेगळ्या लढ्यांमध्ये त्यांनी वेगवेगळी टेक्निक्स बॅटल टेक्निक्स वापरली का तसं आता मगाशी आपण फिरत्या वेड्याबद्दल थोडंसं बोललो पंट -पंट हो हो तर अशी वेगवेगळी टेक्निक्स वेगवेगळ्या लढ्यांमध्ये वापरली का म्हणजे शत्रू कोण आहे बघून किंवा रणक्षेत्र काय आहे असं बघून वापरलं का टेक्निक्स मी म्हणणार नाही तशी वापरली आहेत पण पण बाजीरावांचा मुख्य हेतू होता हा घोडदा कसं चांगलं होईल आणि तुम्ही कॅव्हलरीच्या जोरावरती एकतर त्यावेळेला कोणतीही अद्ययावत साधनं नाही तुमच्याकडे मशिनरी नाही आहे तुमच्याकडे गाड्या नाही आहेत तुमच्याकडे द फास्टेस्ट वे यू हॅड द पर्सन हॅड वॉज दी कॅव्हलरी ओनली घोडा तुमचा जास्तीत जास्त तगडा पाहिजे चांगला पाहिजे घोड्यावरती कमीत कमी वजन लादलेलं ला हवं माणसाचं वजन मराठी तर तसंही काटक असायचं पठाणांसारखं का आपलं वजन तेवढं नसायचं पूर्वीच्या माणसांचं ही लोकं जेव्हा लिहायचे तेव्हा त्यांच्याकडे तलवार असेल तर छोटासा बिचवा किंवा कट्यार की तलवार उस उपसून समोरच्याला मारणं त्यापेक्षा पटकन कट्यार काढली आणि मारलं हे सोपं जातं या ह्याच्यात एक छोटं शस्त्र एक मोठं शस्त्र तलवार आणि असेल तर भाला पाठीवरती आणि गोलाकार ढाल ह्याच्या पलीकडे कोणतंही सामान ही लोकांना यायची नाही हा एक जर पॉईंट आपण बघितला तर ह्याच्या पलीकडे जाऊन युद्धक्षेत्र ज्या वेळेला असतात ती ती युद्धक्षेत्र बघून त्या त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतले पालखेड जर बघितलं तर जे तुम्ही मग असे म्हणाल की पालखेडचं युद्धक्षेत्र हे बाजरावांना अनुकूल होतं पालखेडपर्यंतच युद्धक्षेत्र बाजरांना अनुकूल नव्हतं निजाम पुण्यात घुसताना बाजीराव पुण्यात होतोय हे निजाम पुण्यात घुसायच्या आधी बाजीराव निघाले होते पण बाजीरावांना माहिती आहे की निजाम पुण्यात येतोय बाजीराव तिथेच थांबून निजामाशी तोंड देऊ शकले असते पण झालं काय असतं की निजाम पुण्यात शेला असता दोघांच्या भांडणात इथल्या स्वराज्यातला आणि मुळात पुणं हे बाजीरावांचं होतं त्यांची जहागीर आहे मग लोक शिवाय घालतील की तू स्वतःच्याच घरात शत्रू बोलला आणि स्वतःच्या घराचा आश्रम घेतला पंचवीस साली वगैरे पुणे पेशव्यांना मिळाला आणि सत्तावीसला निजाम आला म्हणजे दोन वर्ष झाली होती बाजीरावांचं एक हे होता की निजामाला तिथनं लांब न्यायचं शक्यतो मोकळ्या प्रदेशात न्यायचं शक्यतो त्याच्या प्रदेशात न्यायचं आणि त्याला मारायचं हे करताना निजामाला बाजीराव बाहेर खेचायचा प्रयत्न करतात आणि बाजीराव एवढं फिरतात ते टाईमपास म्हणून फिरत नाही आहेत त्यांचे हेर सतत पुणा आणि त्यांची छावणी असं ते जाहीर करतात जेणेकरून कधी निजाम तिथून बाहेर पडतो आहे पण तो निजाम बाहेर पडेपर्यंत बाजीराव मस्त वराडातनं फिरवून वराडामध्ये ज्यावेळेला बाजीराव घुसले त्यावेळेला निजामाचा एक सरदार होता ऐवस खान नावाचा तर वराडाच्या जवळ त्या ऐवसखानाशी बाजीरावांशी झडापट झाली आणि अनेक फारसी इतिहासकारांनी म्हटलं की बाजीराव हरला पण आपल्याकडचे डॉक्युमेंट्स सांगतात की बाजीरावांनी माघार घेतील माघार घेणं हे हरणं होत नाही मी एखाद्याशी लढतो आहे आणि मी जर माघार घेऊन तिथून पळून गेलो तुम्ही तर पळून गेला म्हणा पण तो हरला नाही आहे जोपर्यंत तो माणूस संपत नाही आणि तो शरण येत नाही तोपर्यंत तो हरला तो नाही बाजीराव तिथून निघाले अहिवास खान निजामाकडे आला परत बाजीराव तिथून चोपडा नावाचं एक गाव आहे म्हणजे ब्र्हाणपूरच्या साधारण दक्षिणेकडच्या बाजार तापीच्या किनाऱ्यावरती हो। चोपडाच्या पश्चिमेला बाजीरावनी तापीवर आणले आणि बाजीराव तापीच्या उत्तर किनाऱ्यावरनं हो। नर्मदेच्या खालनं बाबा प्याऱ्यापर्यंत गेले बाबा बाबा प्यारे नावाचं एक ठिकाण आहे नर्मदाच्या काठावरती ऑलमोस्ट आत्ताचा सुरतेचा पूर्व भाग सगळा आहे तिथून बाजीरावांनी नर्मदा क्रॉस केली बाजीराव गुजरातमध्ये शिरले गुजरातमध्ये सरबुलन खान नावाचा एक सरदार आहे जो दिल्लीच्या बादशाचा सरदार आहे पण सीन असा आहे है। की निजाम आणि हा सरबुलन खान ह्यांचं क्रॉस आहे ह्यांचं एकमेकांशी पटत नाही आहे बाजीरावाने उद्योग काय केला की तिकडे गेल्यानंतर बाजीरावाने सरळ तलवारी काढली आणि कापाकापी करायला सुरुवात म्हणजे ते लुटमार करायला सुरुवात केली सरबुलन खान वडकला की मराठी आत्तापर्यंत सगळं चालू आहे आणि गायकवाड दाभाडे वगैरे यांची आधीची लोकं येतात त्यांच्याशी आपण टह करून सोडून देतो आहे बाजीराव इथे काय येतं तर बाजीरावांनी सर्व सांगितलं की मी माझ्या मर्जीने आलो नाही मला निजामाने पाठवला हो तर तो, तो तुझा बसला खाली त्याने मला सांगितलं पैसे दिलेत की सरभूलन खालांकडे जा आणि त्याचा मुडूक लुटून येईल त्याला खरं वाटलं त्याला वाटलं वाट निजामाचा करस्थान आहे त्यामुळे तो बाजीरावांवरती निजामाचा माणूस म्हणून मारायला आला ती आग लावून दिली मग शत्रूच्या घरात फूट पाडली बाजीराव तिथून दक्षिणेकडे आले म्हणजे एक सोनगड नावाचा एक एरिया आहे म्हणजे तुमचा जव्हार आणि वाडामोखड्याच्या वरचा भाग सगळा तिथून बाजीराव परत नॉर्थला गेले तिथून अलिमोहन नावाचा एम पी गुजरात आणि गुजरातची ईस्ट बॉर्डर छोटा उदयपूर वगैरे हा आजचा भाग आहे तिथे नर्मदा क्रॉस करून पलीकडे गेले आणि तिथे वाट बघत बसले तिकडे धुमागोळ घालून बाजीराव करवनबारी नावाचं एक गाव आहे म्हणजे सातपुड्याच्या डोंगररंगा क्रॉस करून धुळ्याच्याजवळ बेटावर नावाचं एक गाव आहे तिकडे येऊन थांबले आणि बाजीराव थांबलेत शांत बसलेत की आता मी भरपूर फिरलो मला हे ठिकाण मायक्र सेफ वाटतं आता निजाम काय करतोय मला बघायचं आणि बाजीरावांना बातम्या पोचतात बरोबर आणि ती डाक असायची सो युजली एक, so एक माणूस गेला त्यांनी बातमी काढली आणि तो माणूस पर परत आला असं होत नाही दहा माणसं लावलेली असतात आणि ती दहा माणसं एक माणूस पुण्याला जाऊन तुमच्याकडे परत करायची आहेत नाही मला समजा ठाण्याला जायचं आहे किंवा मला ठाण्यावरनं बातमी आणायची मी इथून डोंबिवलीपर्यंत जाणार मग डोंबिलीला जो माणूस असेल डोंबिवलीपासून कळव्यापर्यंत जाणार कळव्यावरचा माणूस पुढे जाणार तो माणूस त्याची बातमी कळव्यापर्यंत घेऊन अशी एकमेकांना ती लिंक असायची या लिंकने बातमी इतकी पटकन यायची की तो एक माणूस जाऊन येईपर्यंत जेवढा थकेल त्याच्यापेक्षा यांना कमी वेळ लागेल ही बातमी बाजीरावांना धुवायला कळते बेटावरला आणि निजामाला ज्यावेळेला कळलं की बाजीरावांनी एवढे उद्योग केलेत त्याच्यात बाजीरावांनी आणखीन एक गोळा घातला की मी बर्हाणपूर लुटतो आहे आणि बर्हाणपूर मी लुटून फस्त करणार आहे ही एक आवई ठोकून दिली बऱ्हाणपूर म्हणजे मुघलांचं जसं सुरत होतं तसं एक मुख्य ठिकाण ठाणं आणि बर्हाणपूर लुटलं की मुघलांची इज्जत घेत निजाम बरणपूर वाचवायला गेला त्यावेळेला त्याला कळतं की बाजीराव म्हणजे बरणपूरकडे गेलाच नाही आहे बर्हणपूर लुटण्याचे त्यांनी फक्त होल दिले तो गुजरातला गेला होता गुजरातमध्ये आपल्याबद्दल त्यांनी असले उद्योग केले आहेत आणि तो कुठेतरी आता तिकडे एम पीच्या बाजूला भटकतोय निजामाला हेही माहीत नाही अजून की तो धुळ्याला येऊन थांबला आहे निजाम औरंगाबादच्या बाजूने जातो आहे पण त्याला गोदावरी क्रॉस करण्याकरता मध्ये कुठेच जागा नाही त्याला कुंटांब्यालाच जावं लागणार आहे त्यामुळे तो पुण्यावरनं ईस्टला आला म्हणजे हे कोरेगाव वगैरे ही सगळे गावं आहेत तिथून तो शिरूरच्या मार्गाने वरती घुसला संगमनेर नाशिकच्या मार्गाने गेला आणि पुंटांब्यावरनं त्याने गोदावरी क्रॉस केली आणि तो म्हणजे जर तुमच्या समोर नकाशा असेल तर नाशिकच्या एक्झॅक्ट ईस्टला औरंगाबाद राहतं आणि मध्ये वैजापूर येतं तर पुंटांब्यापासून वैजापूर खूप जवळ आहे तर तो निजाम वैजापूरच्या दिशेने फिरतोय हे दिसलं आणि एक म्हणतो की एखाद्याला इतकं तुम्ही डेस्परेट करता की बाबा तो त्याचा सारासार विचार करण्याची सगळी हे विसरून जाईल बाजीरावांनी त्याची त्याच्या प्रदेशाची एवढी लांडगेतोड केली होती की निजामाला एका लिमिटमध्ये वाटलं लिमिटच्या पलीकडे की सगळं खड्ड्यात गेलं इथलं ह्याचं राज्य खड्ड्यात जो मला बाजीरावला अडवायचं आणि कुठच्याही परिस्थितीत अडवायचं आहे बाजीराव एवढा स्पीडने का जातो आहे बाजीरावकडे फक्त काय आहे माझ्याकडे सगळं आहे आहे निजामाने विचार केला की माझं तोफखाना मागून येईल माझं घोडदळ घेऊन मी पुढे जाईन बाजीरावाला नेमकं हेच हवं आहे निजामाचं घोडदळ हे सुमार आहे रेग्युलर आहे निजामाची ताकद त्याच्या तोफखानामध्ये बाजीरावाने त्याची तोफखानाची ताकद बाजरा केली अर्थात तोफखाना मागे राहिला नगरच्या एरियामध्ये म्हणजे प्रॉपर अहमदनगर नाही नगरच्या पश्चिमेचा भाग पण तोफखाना त्याच्या स्पीडने पुढे येतो आहे आणि घोडे त्यांच्या स्पीडने पुढे गेले बाजारभुंगे ऑलरेडी पुढे गेलेले आहेत बाजारभुंगे गोदावरी क्रॉस करून पुढे आले त्यावेळेला बाजीरावाच्या पुढच्या तुकड्यांनी खुद्द बाजीराव येण्याच्या आधी ऑलरेडी बाजार बाजारभोंग्यांना लुटून काढलं होतं निजामाने गोदावरी ओलांडल्यानंतर त्याला कळतं की हे सगळं इकडे झालं आहे आता आपण गोदावरी ओलांडून मागे जावं सगळं घेण्याकरता तर आपल्याला पॉसिबल नाही आता आपल्याला औरंगाबादला जावं लागेल निजाम औरंगाबादला पोहोचायच्या आधीच धुळ्याला बजरावाला बातमी कळते की हे असे असे उद्योग चालला आणि निजाम औरंगाबादेत घुसला तर आपण काही करू शकणार नाही कारण की त्याची राजधानी प्रसिद्ध शहर आहे मोठं बाजीरावाने इतक्या वायुवेगाने वर्णं येऊन म्हणजे धुळं हे साधारण पश्चिमेकडे राहतं धुळा धुळा आणि औरंगाबादच्यामध्ये मोठे डोंगर आहे अजिंठ्याची जी डोंगर रांग लागते ती मी ती अजिंठ्यापासून ते तुमचं वेरुळपर्यंत बसले मुठ्ठीच्या मुठी ते अजिंठ्याच्या लेण्यांच्या वर्ण येऊन साधारण एक कासारी नावाचं गाव आहे कासारबारी म्हणतात तो कासारीचा घाट त्या कासारीच्या घाटातून परत त्यांनी अक्षरशः यू शेपचा तो मार्ग आहे त्यांचा शहामतना तो आपण हे केलं माहीतो ॲप्रॉक्झिमेट रूटीला तो त्या रूटने येऊन निजाम औरंगाबादला जायच्या आधीच त्याच्या मागच्या बाजूने येऊन त्याला अडकवलं आणि त्याच्या बाजूने गोलवेढा घातला हा प्रदेश ज्यावेळेला ते सगळं होतं म्हणजे प्रत्यक्ष गोदावरी लांब राहिली आणि राम नावाची एक ती नदी छोटी होती त्या त्या नदीच्या इथे ज्यावेळेला निजाम जातो आहे निजामाच्या फौजेकडे पाणी तेवढं नाही आहे मराठवाड्याचा मुलूक आहे फेब्रुवारीचा महिना आहे उन्हाळा लागला आहे ऑलरेडी निजामाचा बाजार बु सगळा लुटला गेला बुंडगे जागेवर नाही आहेत फौजा खूप मागे आहेत फक्त घोडदळ आहे तोफखाना नाही आहे मारू शकत नाही अशा याच्यात बाजीरावला सोपं होतं बाजीरावांनी त्याला तीन दिवस खेळ लिटरली खेळवलं तीन दिवस त्याला गोल फिरवत फिरवत पालखेडला आणलं कारण वैजापूरचा जो मुलक होता तिथून पण गोदावरी जवळ होती निजामाला तिकडे देणं काय करत ना पण तो जर वेडा फोडून गेला असता तो पलीकडे गेला असता आणि परत बाजीरावांना ते सगळं हँडल करणं कठीण गेलं असतं तो फिरता वेढा करत करत निजामांना निजामाला बाजीरावांनी पुश केलं टुवर्ड्स औरंगाबाद आणि ते पुश करत करत त्याला पालखेडपर्यंत आणलं आणि पालखेडला जिथे तुम्हाला आजूबाजूला नदी नाही आहे जिथे तुम्हाला पाण्याचा मोठा स्रोत नाही आहे गोदावरीही लांब राहिली आहे तुमचं पालखेड शहरही लांब राहिलं आहे बऱ्हाणपूर कुठच्या कुठे लांब आहे हैदराबाद आणि पुण्याचा संबंध नाही आहे अशा पट्ट्यात त्याला गाठून त्याचा टोटली हे करून टाकलं आणि पंचवीस फेब्रुवारीला निजाम मारला गेला असता म्हणजे बाजीरावनी त्याला मारलं असतं पण तो ऐवस खान होता जो निजामाच्या आत्याचा नवरा होता आणि तो म्हातारा होता आणि तो त्याचं डोकं चांगलं होतं त्याने त्याला सल्ला दिला की बेटा ऐक आता जास्त म्हणजे तू तुझा जर हट्टच असेल लढायचा तर तू सगळं गमावून बसशील त्यापेक्षा आता कर आणि मोकळा आणि निजामा तिकडे तह केलं आणि आपल्याकडे एका पत्रामधलं वाक्य आहे की जर ऐवस खान मध्यस्थ नसता तर श्रीमंतांनी नवाबाची विश्रांत केली असती विश्रांत म्हणजे त्याला मा त्याला ते, एक तर पकडून कायमचा क्रेडिट टाकला असतं किंवा त्याला मारलं तरी असतं इथपर्यंत विश्रांत मी त्याला कायमचा शांत केला असतं सो so, हा एक पालखेडचा झाला डबईचं असं आहे म्हणजे डबईचं तर खुद्द बाजीरावांचं पत्र आहे की सेनापती आले पण बाजीरावांचं वाक्य आहे की तेथे युद्धास न बने ते जे युद्धक्षेत्र आहे तिथे युद्धास न बने म्हणजे मला ते असं मला कॉन्फिडन्स नाही आहे की मी तिकडे युद्ध खेळू शकेन मी वाट बघतोय त्यांना येऊ द्या माझ्याकडे ते एका लिमिटपर्यंत आल्यानंतर बाजीराव जिथे होते तिथून त्यांना जे बॅटल फील्ड होतं तिकडे आले समोरासमोर सेना आल्या समोरासमोर युद्ध झालं बाजीरावांना माहिती आहे की हे युद्धक्षेत्र आहे मला अनुकूल हे जिंकणार केले सेनापती मानले गेले भोपाळचा प्रसंग तर खूपच विचित्र आहे म्हणजे याच्यात बाजीरावांनी निजामाची एवढी इज्जत काढली की बाजीराव चिमाजी आप्पाला पत्र लिहून कळवतात की हा माझा शत्रू आहे म्हणजे ह्याला शत्रू म्हणण्याची पण ह्याची माझी लायकी नाही हा एवढा वास्तविक नावाजलेला माणूस आहे आणि आलमगिरापासून आला आहे ह्याने दोन गोष्टी करायच्या होत्या एक तर लढायचं होतं माझ्याशी म्हणजे त्याचा वाक्य की छातीचा कोट करून लढायचं होतं किंवा माझ्याशी सल्ला करून म्हणजे तह करून गपचूप निघून जायचं होतं त्याने काही केलं नाही तो भेकडासारखा दरवाजा लावून भोपाच्या आतमध्ये बसून राहिला बाजीरावांच्या फौजा काय करतात बाजीराव गपचूप आहे का म्हणजे शांत आहे म्हणजे तो माणूस ते, 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 ते सगळं वातावरण फौजातलं मस्त आहे बाहेर लोकं बसली आहेत पत्रातलं बाजीरावांचं वाक्य की आमची लोक रात्री उगाच निजामाच्या गोटावरती उगाच बाण आणि बंदुका चालवत असतात टाईमपास होऊन म्हणजे इकडे खात इकडे चालवत आहेत आणि ते आगी लावलेले बाण म्हणजे ते अग्निवाण त्यांनी वापर केला पण ते अग्निवाण म्हणजे आताची रॉकेट्स नाही ते जे बाण असतात त्याच्या टोकाला आग लावायची आणि ते सोडून द्यायचं आणि रँडमली सोडून द्यायचं म्हणजे नेम धरून मारायचं असं नाही सोडून द्यायचं ह्याने व्हायचं आहे का ते दिवसभर निजामाच्या फौजाला लढायची आणि रात्री झोपायची वेळेची त्यावेळेला कुठून तुमच्या अंगावरती बाण येईल आणि कुठून तुमचे ते तंबू पेटले जातील त्यामुळे ती लोकं झोप आलेली असतानाही ते डोळे उघड्यानं जागत बसायला लागायचं निम्मी शक्ती गेली इथेच निजाम लढणार काय म्हणजे निजामाने दोनदा बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही नाही तो परत दरवाजा पण जाऊन बसला एका लिमिटनंतर निजामाला बाहेर येऊन ते सगळं करावं लागलं बाजीरावांनी सांगितलं गपचू एवढा एवढा तह करायचा बाजीरावने निजामाने तह केला निघून गेला बट ह्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही तिसरी जी गोष्ट आहे माघार घेण्याची दिल्लीचं जे एक आपण म्हणू की दिल्लीची मोहीम दिल्ली, दिल्ली कॅम्पेन मुळात बाजीरावांना दिल्लीला जायचं नव्हतं फर्स्ट थिंग बाजीरावांना अंतर्वेद जिंकायची होती दुआ जो म्हणतो होतो दोन नद्यांच्या मधला भाग कोळजेश्वर नावाचा एक जो भाग होता जलेसर आत्ता म्हणतात त्याला फरुखाबाद फरुखाबाद बरोबर बरोबर तो फरुखाबाद आणि हा सगळा जो वरचा भाग आहे यमुनेच्या वर आणि गंगेच्या खाली या सगळ्या एरियामधनं तो सुपीक प्रदेश आहे कारण गंगेचा प्रदेश सगळा यमुना आणि गंगेच्यामधला त्यामुळे तिथनं महसूल एवढा प्रचंड मिळणार की त्यातनं तुमची फौजही चांगलं जमेल तुमच्याकडे तेवढा महसूल येईल तुमच्याकडे धान्य येईल तुम्हाला वेगळे प्रदेश गरज पडणार नाही हे सगळं करताना बाजीरावांच्या फौजा ज्यावेळेला अंतर्वेदीत घुसल्या नेमकं बाजीरावांच्या फौजांच्या अंगावरती बादशहाचा एक सादत खान नावाचा हो सरदार तो आला आणि बाजीराव अटेरला आहेत आणि होळकर आणि विठोजी बुळे जे पलीकडे गेले होते त्यांचा पराभव झाला एका तुकडीचा पराभव झाला हा बाजीरावांचा पराभव नाही या ह्याच्यात त्या सादत खानाने बा बादशाला येऊन कळवलं की मी बाजीरावाला हरवलं बाजीरावाला मी नर्मदेच्या पलीकडे हाकलून दिलं आहे आणि त्या आयुष्यात बाजीराव डोकं वर काढणार नाही आणि तो आपल्यावरती चालून येणार नाही बादशाह खुश म्हणजे तो आपल्या सरदारांनी एवढं काम केलं त्याने त्याला हत्ती वगैरे हो पाठवून दिलं सादत खानाला त्याला ते खिलत वगैरे पाठवली बाजीरावांना कळलं की त एकतर माझा माझी एक, एक छोटीशी तुकडी पराभूत झाली आणि हा तिकडे लिहून कळतो आणि त्याच्यावरती हा चैन करतो आहे सादत खान बाजीरावांचं सा एक वाक्य की दिल्ली हे महास्थळ मात्र जाळायचं नाही आहे पण सादत खानच गर्व झाला त्याला गर्वत करायचं आहे म्हणून बाजीरावांनी माघार घेण्याचं नाटक केलं थोडंसं खाली आले आणि दिग वगैरे हा जो भाग आहे यमुनेला पॅरल दिल्लीकडे घुसलं राजपुताना तो मथुराच्या बाजूने वगैरे दिल्लीत शिरल्यानंतर बाजीरावनी जो काही गोंधळ माजवला आहे तो इतका विलक्षण आहे की म्हणजे लोकांना कल्पनाही नाही की तिथे येऊन बसेल आणि अचानक बादशाला खबर जाते की शत्रू येऊन ठेपला तोंडावरती बादशाह एकदम खडे खडेवडून जागा लागतात सादर खान तर कळवतोय आम्ही बाजीरावला पाठवलं तिकडे आणि हा कोणाला म्हणा याने माणसं पाठवले तर त्याला कळतं की या बाजीरावचं संपलं हो म्हणजे गरज काहीच नव्हती बादशाह आतमध्ये बसला बादशाहने दोन माणसं सोडली एक मीर हसन खान कोका नावाचा होता आणि एक आमिर खान नावाचा एक माणूस होता हे दोघं दिल्लीच्या बाहेर आले बाजीरावांच्या फौजेतला एका तुकडीने त्यांचा पराभव केला त्या लोकांची हालत एवढी भयानक झाली की त्यांना परत जाताना जे आपण आत्ता स्ट्रेचर्स म्हणतो तसे दुकान पूर्वीची दुकानं म्हणजे ते बांबू लावून आणि त्या काट हे असायचं आणि त्याच्यावरती मांडायचं म्हणजे ते खाटा असायच्या लोकांनी ती दुकानांच्या बाहेरचं सगळं सामान काढलं आणि त्या खाटांवरनं उचलून त्या बादशाही फौजेला शहरात नेलं इतकी लांबेतोड बाजीरावांच्या फौजाने केली पण हे झाल्यानंतर बाजीराव तिकडे थांबले नाहीत कारण बाजीरावांना एक माहिती आहे की मी आत्ता जे करतो आहे हे माझी ताकद जास्त आहे जेव्हा तो सादत खान कमरुद्दीन खान आणि ही लोकं त्यांना कळेल की मी दिल्लीत आलो आहे आणि त्यांची ज्यावेळेला चाळीस पन्नास हजारची फौज येईल त्यावेळेला मला जड जाईल तर मी दिल्लीत थांबणार नाही मी इथं निघणार आणि म्हणून बाजीरावने दिल्लीत जास्त वेळ काढली आणि बाजीराव तिकडून दक्षिणेकडे परत फिरून आले सो हे एक तुम्हाला लागतं की मला ते युद्धक्षेत्र अनुकूल नाही आहे मी तिकडे थांबणार नाही जोपर्यंत ही लोक दिल्लीत नाही तोपर्यंत ते मला अनुकूल आहे कारण तिथे त्यांची ती फौज नाही आहे तोपर्यंत काही उपयोग नाही सो अशा पद्धतीच्या या सगळ्या मुवमेंट्स आहेत त्या तुम्हाला विचारात घ्यावा लागतात मग एवढ्या वेळेला एक माझ्या मनात नेहमी खतखतो -खत हा प्रश्न की इतक्या वेळेला निजामाला बाजीरावांनी गुडघे टेकायला लावलं आहे दिल्लीपर्यंत पार जाऊन पोहोचले हे मग एक एकदाचा एक विषय संपवला का नाही दर दरवेळेला सहकार सोडून द्या पुन्हा तो येणार पुन्हा झाला ऍक्च्युली हा हा मुद्दा असतो बऱ्याच लोकांना पण तो ते राजकारण असतं आणि तुम्ही आत्ताचंही राजकारण तुम्ही बघितलं तर कोणीही राजकारणात कायम राहत नाही म्हणजे आम्ही आम्ही एका विचारसरणीचे आहोत आणि तुम्ही दुसऱ्या विचारसरणीकडे एकदम कसे पटकन वळटा लोकांनाही कळत नाही काय झालं त्याच ह्याच्यात जर तुम्ही निजामाकडे बघता बाजीरावांकडे बघता तर एक क्षणिक प्रकार असतो की निजाम बाजीरावांचा शत्रू आहे पण ज्या वेळेला पुढची वेळ येते किंवा पुढचा प्रकार येतो त्यावेळेला बाजीरावांच्या बाबतीत नाही पण नंतरच्या बाबतीत टिपू सुलतानच्या विरुद्ध बाजीराव पेशव्यांच्या फौजा ब्रिटिश आणि निजाम हे एकत्र झालं टिपूच्या विरुद्ध त्यावेळेला निजामाची मदत त्यांना घ्यावी लागली या अशा पद्धतीच्या पाल पानिपतचं जे युद्ध झालं त्यावेळेला उदगीरच्या ह्याच्यात नेमकं निजामाला सरासरा भाऊनी हरवलं होतं आणि पानिपतच्या युद्धात निजाम स्वत युद्धात नाही म्हणणार मी पण युद्धाच्या नंतर ज्यावेळेला नानासाहेब उत्तरेत गेले पानिपत झाल्यानंतर रघुनाथरावांना नानासाहेबांनी सांगितलं की तुम्ही निजामाकडे जा आणि निजामाची फौज घेऊन तुम्ही मागोमागे या आणि निजामाची फौज घेऊन रघुनाथराव मागोमागे येत होते काही अंतरापर्यंतच ही फौज आली ती पुढे येऊ शकली नाही वगैरे पण अशा बाबतीत तो शत्रू असला तरी तुम्ही त्याला त्याच्यावरती कंट्रोल ठेवून त्याच्याकडनं आपली कामं करून घेऊ शकता त्यामुळे राजकारणात तुमचा शत्रू हा कायमचा शत्रू नसतो तो तुमचा मित्र कधीही होऊ शकतो तुमचा तिसरा जो शत्रू असतो त्याला मात देण्याकरता तुम्ही या शत्रूची मदत घेऊ शकता चाणक्य येत सांगतो संजूई येत सांगतो हे सगळेच सांगतं त्यामुळे त्यात हे अगदीच काही विचित्र गोष्ट नाही हे नाही सध्याचे राजकारण बघतो आपण काय चालतंय आता लढाया सोडून म्हणजे बाजीराव साहेबांचं अजून काही प्रशासन कसं होतं म्हणजे त्यांना वेळ मिळायचा करायला का माझे अप्पा त्यांच्या ऐवजी करत होते ते काय प्रशासनाच्या बाबतीत जर आपण बघितलं ओव्हरऑल की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला ज्यावेळेला तुम्ही त्या गादीवरती बसला आहेत आणि तुमच्यासमोर कोणी गाराणी घेऊन येते असं बाजीरावांनी जास्त केलं नाही कारण त्यांचा त्यांचे मुक्काम आपल्याकडे अवेलेबल म्हणजे प्रत्येक पेशव्यांच्या रोजनिशा आहेत आपल्याकडे रोजकिर्द म्हणतात रोजनिशी म्हणजे डायरी अगदी नाही की मी रोज काय खाल्लं काय कुठे गेलो हे असं नाही पण मोहिमेतले त्यांचे मुक्काम असतात कोणाला किती खर्च केला कोणाला किती देणगी दिली ह्याच्या नोंदी असतात जमा खर्च आपण लिहून ठेवतो तसा बाजीरावांचा मुक्काम फक्त बाजीराव वर्षातले चार महिने जे छावणीचे महिने म्हणतो पावसाळा मान्सून याच्यात तुमच्या फौजा युद्धावरती जाऊ शकत नाहीत तिचे शत्रूही शांत असतो तुम्हीही शांत असता हे चार महिने फक्त बाजीराव पुण्यात आहेत बाकीचे बाजीराव इथे ना तिथे भटकतच आहेत त्यामुळे त्यांना प्रशासकीय ह्याच्यात फारसं काही लक्ष घालण्याकरता वेळ नाही मिळाला आणि ते चिमाजीप्पांनी केलं चिमाजीप्पा नव्हते त्यावेळेला नानासाहेबांनी केलं म्हणजे चिमाजीप्पांच्या गैरहजेरीत पुरंदरे लोकं होती ज्यांना ज्यांचा बाजीरावांवरती तेवढंच प्रेम होतं आणि बाजीरावांचं किंवा माझ्या त्यांच्यावरती एवढंच प्रेम होतं आणि सख्या भावांसारखेच म्हणजे अगदी ते एकमेकांना त्यामुळे पुरंदरांवरती ते सगळं झोपून निघून जायचं आणि पुरंदरे मंडळी मग मां बाजीरावांना कळवायची की बाबा अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतलेत तुमची फक्त याच्या मान्यता असेल तर आपण हे कंटिन्यू ठेवू मान्यता नसेल तर सांगा आपण ते बदलू पण बाजीराव युजली ते मान्य करायचं की बाबा तुम्ही निर्णय घेतलेत हे मला मान्य आहे विषय सांगा आता ब्रह्मेंद्र स्वामी हे एक वेगळा त्यांचे बाजीरावांचे आणि ते गुरु होते ना वाटतं बाजीरावांचे. आणि इव्हन शाहू महाराजांचे मला असं वाटतं. त्यांचं काय थोडं काम त्याबद्दल सांगणार थोडं. माझं वैयक्तिक मत त्यांच्याविषयी एवढं काही खास नाही आहे कारण राजवाड्यांनी पण ते त्यांनी तो सगळा ती पोलखोल केलीच आहे की कशा पद्धतीने होतं मुळात ब्रह्मेंद्र स्वामी हे सावकार होते बाजीरावांची काही पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत की बाजीराव बाजीरावांनी त्यांच्याकडनं कर्ज घेतली होती आणि फक्त बाजीरावांनी शाहू महाराजांनी कान्होजी आंग्र्यांनी आणि असे म्हणजे होळकरांपासून सगळ्या मोठमोठ्या मोड़ सरदारांनी त्यांच्याकडनं कर्ज घेतली होती तुम्ही अध्यात्म करताय तर तुम्ही लोकांना तुम्हाला येणाऱ्या देणग्या तुम्ही लोकांना कर्ज म्हणून का देता हा एक मुद्दा येतो जो अर्थात त्यांचा लुकआउट झाला पण त्याच्या पलीकडे जाऊन मी जरी ते त्यांनी केलं हा त्यांचा प्रश्न झाला त्यांचा पैसा कसा वापरावा हे करताना त्यांना एक जो सेन्स असावा लागतो एखाद्या माणसाला की बाबा आज सीमेवरती कोणी समजा एक सैनिक लढतोय आणि मी समजा त्या सैनिकाला हजार रुपये दिलेत दहा हजार रुपये दिलेत तो तिकडे लढतोय तर मी त्याच्या घरच्यांना जाऊन की तुम्ही माझे पैसे कधी देता हे सांगणं मी बरोबर नाही आहे मी त्यांनी जरी माझ्याकडनं पैसे घेतले असतील कारण मला अल्टिमेटली माहिती की तो माझे रक्षण करतो हे ब्रह्मेंद्रस्वामींना समजायला हवं की जो बाजीराव किंवा जे तुमचे ज्यांनी ज्यांनी तुमच्याकडनं कर्ज घेतले ते तुमच्या मंदिरांचं तुमच्या धर्माचं रक्षण करत आहेत तर तुम्ही त्यांच्या असं मागे लागायला नको बाजीरावांची काही पत्रं आपल्याकडे उपलब्ध की बाजीराव इथपर्यंत म्हणजे जो सेनापती निजामासारख्या लोकांना किंवा दिल्लीच्या बादशहाला जो पाणी भाजतो किंवा त्यांना जेरीला आणतो हा माणूस ब्रह्मेंद्र स्वामींपुढे अक्षरशः एक दिनदुबळा होऊन जातो आणि या भाषेत म्हणतो की बाबा मला तुझं कर्ज फेडायचं आहे पण मी ते फेडीन माझ्या पद्धतीने मला काही काय दे कर्ज किती आहे पाच हजार दहा हजार पंधरा हजार त्यातले पाच हजार मी आत्ता येतो तीन हजार नंतर देतो हे बाजीराव सांगतात आणि तरीही ब्रह्मेंद्र स्वामींचे पत्रावर पत्र येतात किंवा माझे पैसे कधी येणार बाजीरावांची तीन पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत की आणि वैतागुल म्हणतात ते त्यातला बाबा म्हणतात परमहस बाबा त्याला म्हणायचं आहे तर बाबा एक काम करा तुम्ही माझ्या जागे जे शिवाजी महाराजांनी देवाच्या बाबतीत केलं होतं की आमची बिर्दी तुम्ही काय तुमची बिर्दी आम्हाच द्या म्हणजे राज्यकारभार तुम्ही करा आणि ते चिंचवडला जाऊन ते धुपार ते आम्ही करत बसतो राज्यकारभार तुम्ही चालवा आणि मग सांगा की इथे बसून काय करायला लागतं तर बाजीरावजा म्हणणं त्याचं की तू आम्हाला वाढवलं आत्तापर्यंत वगैरे ठीक आहे पण तुला जर एवढंच वाटतं आहे ना मी सगळा माझी जी पेशवा आहे ती तुझ्या पायाशी आणून टाकतो तू कर तू लोकांकडनं वसूल कर आणि तुझा पैसा तो वसूल करून घे मग मला सांग की तुला जमताय का नाही आणि तुला जर नसेल जमत मीच करायचं असेल तर एक काम कर मला आज्ञा दे मी विष खातो आणि तुझ्या पायाशी जीव देतो ही तीन पत्र आहेत आणि इथपर्यंत आहे की मी कर्जदाराच्या नरकात बुडालो माझा कपाळ छिनत कपाळ छिनत चालले असं बाजरावचा वाकप्रचार आहे हे थोडं अति आहे म्हणजे बाजीराव एवढाही कमकुवत माणूस नाही आहे पण एखाद्या माणसाला कशा पद्धतीने वाटेला लावायचं हे त्यांनाही कळतं आहे त्यामुळे जर ब्रह्मेंद्र स्वामी तितक्या इमोशनली हे करत असतील की माझं कर्जदे वगैरे हो तर बाजीराव त्याच्याहून दुप्पट इमोशनल होऊन त्यांना तेवढंच ब्लॅकमेल करू शकतात हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बाजीराव काय खरंच विष खाऊन जीव देणार नव्हते किंवा ते ते इतके अगतिक झाले नव्हते की जाऊन बाबा तुमचे घ्या तुम्ही चालवा त्या माणसाने इथपर्यंत केलं आहे की तुमचं आहे तेवढंच त्याच्या पलीकडे जास्तकडे लक्ष द्यायचं नाही आणि हे काळात वगैरे पुढच्या ह्याच्यात ती प्रकरणं काय काय झालेली होती या ह्याच्यात ज्यावेळेला तुम्ही बघता त्यावेळेला एका लिमिटच्या पलीकडे बाहेरच्या लोकांना धर्माच्या लोकांना राज्यकारभारात ढवळाढवळ ही जी शिवाजी महाराजांनी करून दिली नव्हती ती पुढच्या लोकांनी बैजरावांनी किंवा शाहमारांनीही करून दिलेली नाही त्यामुळे ही पत्रं आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे कर्जाचा एक जर विषय सोडला तर ब्रह्मेंद्र स्वामी हे एक असे सत्पुरुष होते की त्यांना सगळेच मानायचे त्यामुळे सुद्धा त्यांची गरज होती पॉलिटिकली काही प्रसंग असे आहेत की शाहू महाराजांकडे बाजीरावांच्या तक्रारी इतक्या गेल्या त्यांच्या विरोधकांच्या किंवा हा तुमचा ऐकत नाही हा उगतच्या उगाच कुठेही स्वराय करतो आणि तिकडून काहीतरी जमावून आणतो आणि स्वतःचे किस्से भरतो वगैरे जे ॲक्च्युअल नव्हतं आणि बाजीरावने क्लिअर कट शाहुमारांना सांगितलं की तुम्ही जी, जी चौकशी करा तुमची माणसं माझ्याकडे पाठवा तुमची माणसं माझ्याबरोबर फौजेत येऊ दे ती लोकं सांगतील ते खरं शाहूमारांचा विश्वास नव्हता पण तरीही फॉर सेफर साईड बाजीरावने ब्रह्मेंद्र सावंनी सांगितलं की असं असं चाललं आहे माझी लोकं माझ्याविरुद्ध कान आहेत महाराज तुमचा ऐकताय तुम्ही महाराजांना सांगा माझ्याबद्दल सांगा आणि ब्रह्मेंद्र स्वामीनंतर बाजरावांना सांगितलं की तुमची शिफारस महाराजांच्यावर केली उषा संपला त्यामुळे अशाही बाबतीत बाजीरावांनाही त्यांची गरज होती त्यांनाही बाजीरावांची गरज होती ते एकमेकांचं गुंतलेलं होतं एकमेकांमध्ये पण बाकी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही लोक त्यांना सत्पुरुष म्हणून मानायचे म्हणजे एक दैवी काहीतरी एक त्यांना देणगी मिळाली अशा दृष्टीने तत्कालीन लोक त्यांच्याकडे बघायचे ब्रह्मेंद्र स्वामींचा जलजीराच्या लढात पण काहीतरी जंजिरा मोहीम त्यांच्यामुळे काढावी लागली कारण पालखेडच्या वेळेस पालखेडच्या थोडंसं आधी एक दोन वर्ष आधी एक प्रकरण झालं होतं की हत्तीचं ते प्रकरण होतं <coughs> आणि तो अंगरांना हत्ती आंग्रांना नाही तो ब्रह्मेंद्र स्वामींना हत्ती मिळाला होता वगैरे हो आणि तो सिद्धीकडनं मिळाला होता अंग्रांच्या लोकांनी तो हत्ती अडकवून ठेवला वगैरे अशी ती काय 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 गोष्ट आहे त्या विशाळगडच्या चौक्यांमधनं वगैरे आणि सिद्धी सात नावाचा हा झंजिरेकर सिद्धी होता त्या सिद्धी साताने ब्रह्मेंद्र स्वामींचा हे केला उपमर्द आपण म्हणू किंवा अपमान केला स्वामी ओळखले त्यांनी राजा त्यांचा ऐकतो आहे प्रधान त्यांचा ऐकतो आहे त्यामुळे त्यांनी मग ते काळे लावायला सुरुवात केली की आणि मग ते इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं की त्यांचं मूळ होतं चिपळून जवळ जो परशुराम पर्वत जो म्हणतात परशुरामाचं मंदिर आज जे आहे ते त्यांनी बांधलेलं वगैरे तर तिथे तिथनं अंजनवेल जवळ चिपळूणचा गोवळकोट आणि अंजनवेल खूप जवळ आणि हा सगळा सिद्धीचा एरिया त्यामुळे सिद्धी लोकं येऊन ते मंदिरं तोडणं आणि यांचा ते जर काही यज्ञवि चालू असेल तर तिकडे ते, ते दारू पिऊन सगळं करायचं उद्योग वगैरे मासाचे तुकडे टाक वगैरे हे सगळं चालू व्हायचं ब्रह्मेंद्र स्वामी तिकडून निघाले ते धावडशी लागेल साताऱ्याजवळ साताऱ्याच्या पूर्वेकडे गाव आहे म्हणजे धावळशीला आल्यानंतर त्यांनी जवळपास पाच एक वर्ष हा लकडा लावला होता की शाहूमारांकडे की बाबा माझं जे काय आहे ते निपटवून द्या लवकरात लवकर तुमच्या बाकीच्या मोहिमानंतर करा पण पालखेड झालं पालखेडनंतर बुंदेलखंड झालं हे या लागोपाठ मोहिमात बाजीरावांच्या बुंदेलखंडानंतर डभई झालं निजामाची भेट जी रोहिरामेश्वरची होती ही ह्याच्यात अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि बत्तीसचं निम्म वर्ष हे गेलं आणि बत्तीस नंतर हा सगळा प्रकार सुरू झाला आणि मग मा शाहू मारांनी बाजूलांना ऑर्डर्स दिले की बाबा आता स्वामी काय म्हणतात ते बघा आणि सिद्धीला बाजूला काढा आणि स्वामी म्हणतोय म्हणून नाही स्वामी म्हणतात म्हणून नाही पण एक डोक्यात असतं की माझे आजोबा किंवा माझे वडील त्यांचं त्यांचं बालपण जिथे गेलं की त्यांनी जिथे राज्य केलं की जी आमची राजधानी आहे रायगड ती सिद्धीच्या ताब्यात आहे तर कमीत कमी ती राजधानी तरी आपल्याकडे असावी आणि तो रायगड आपल्याकडे स्वराज्यात असावा तर आता वेळ आली बाजीरावांना सांगितलं की तुम्ही सैन्य हे घ्या आणि अजून एक ते श्रीपतराव प्रतिनिधी होते त्यांना सांगितलं की तुम्ही सैन्या आणि कोकणात उतरा आणि आता सिद्धीच्या अगेन्स्ट ती मोहीम करा ती मोहीम प्रदीर्घ होती पण बाजीरावांचा काळ त्याच्यात खूप कमी होता म्हणजे बाजीरावांनी साधारण सतराशे तेहतीसच्या जून ते डिसेंबर सहा महिने काढले कोकणात पुढचा नंतरचा काळ जो होता म्हणजे सतराशे चौतीस पस्तीस कोणीच नव्हतं आणि छत्तीसमध्ये चिहाजेप्पा कोकणात उतरले आणि जवळ रेवस नावाचं एक गाव आहे रेवस मांडवा वगैरे ती गावातच आहे रेवसला तो सिद्धीसाथ उतरला म्हणजे त्याच्या गलबपतात आणि रेवसच्या घडीच्या इथे चिमाजी अप्पांच्या फौजाने म्हणजे मानाजी आंग्राजी चिमाजी अप्पा आणि सिद्धीसाथ यांचं युद्ध झालं आणि त्याच्यात तो सिद्धिसात मारला गेला तर एक नानाजीराव सुरवे नावाचा एक माणूस होता की ज्याने त्या सिद्धिसाताला साथाला सो ती अशा पद्धतीने सिद्धिसाताचा अंत झाला आणि मग तो सिद्धीने तह करून टाकला रायगड ऑलरेडी आला होता शाहू आणि मग ते कंटिन्यू झालं कौस्तुभजी आपण बाजीरावांविषयी बोलतो या भागामध्ये बाजीराव आणि चिमाजी अप्पा हे कायम एकत्रच असायचे किंवा बाजीरावांचा खमका सपोर्ट म्हणजे चिमाजी अप्पा तर त्या दोघांचे परस्पर संबंध आणि एकूण खूप म्हणजे आपलं मग अशी ब्रह्मेंद्र स्वामींचं बोलणं चालू होतं ब्रह्मेंद्र स्वामींचे काही पत्र असे की बाजीराव आणि चिमाजी अप्पा म्हणजे रामलक्ष्मणाची जोड आणि त्यांना विलग करणं हे इम्पॉसिबल थोडक्यात जिथे राम जाणार तिथे लक्ष्मण जाणारच आणि रामाची आज्ञा असेल तसा लक्ष्मण वागणार राम एखादी गोष्ट नाही सांगत त्याच्या पलीकडे लक्ष्मण काहीही करणार नाही अशा लेव्हलचं ते सगळं आ... परस्पर संबंध जर बघितले म्हणजे हे तिसऱ्या माणसाचा मी म्हणतो पण पर परस्पर संबंध ज्यावेळेला बघतो त्यावेळेला हे खरं दिसून येतं म्हणजे बाजीरावांनी एखादी गोष्ट सांगितली आणि ती चिमाज्पाने गोष्ट केली नाही आहे दोन उदाहरणं देतो म्हणजे एक बाजीरावांच्या पालखेड मोहिमेतलं उदाहरण आहे दोघं एकमेकांना किती सांभाळून घेतात किंवा दोघं एकमेकांना किती सजेशन्स देतात किंवा काही गोष्टी जर एखाद्याची चुकली तर ती गोष्ट कशा पद्धतीने त्याला सल्ले देऊन ती गोष्ट व्यवस्थित करून घेणं आणि चिमाजीप्पा लहान असूनही ती गोष्ट करायचं आहे बाजीराव मोठे असूनही ती गोष्ट चिमाजीप्पाचे मान्य करायचे की कि आपण कितीही चांगला जनरल असू पण ॲड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला किंवा ती जी एक शार्प मेमरी असते की जुन्या काही गोष्टींवरनं तुम्ही नवीन गोष्टींचे अर्थ राहता डिसिजन्स घेता ही चिमाजेप्पाकडे जास्त आहे हे बाजीरावांना स्वतःला मान्य आहे त्यामुळे ते कधीच असं म्हणत नाही की आपण एखादी गोष्ट सांगितली आणि मी ऐकली नाही पालखेडच्या मोहिमेत असं आलं हो की चिमाजे ते जे अहिवास खानाचं मगाशी आपलं आहे की अहिवास खानाला हूल देऊन बाजीराव निघून आले ती हूल दिली आहे आणि त्याच्यात अशा बातमी बसरल्या की अहिवास बाजीरावांचा पराभव झाला आणि तो पराभव एका दृष्टीने तुम्ही म्हणू शकता पण तिथे बाजीरावांचं नुकसान काही झालं नाही बाजीरावांना तिथून पळून यावं लागलं आहे ह्याच्यामध्ये शाहूमारांचे कान कोणते वेगळ्या लोकांनी भरवलं की बाजीराव तिकडे हरला आहे आणि बाजीरावाने आता तुमचं सगळं राज्य तो घालवून बसणार आहे तुम्ही त्या पेशव्यावरती विश्वास ठेवलात आणि परत निजामाने इकडे नवीन उपद्रव चालू केले होते सेनापती आणि पेशवा हे दोघंजण शाहूमारांना काढून टाकण्यात आणि कोल्हापूरकर संभाजी मार्गांना इकडे आणून बसवण्यात होते चिमाजी अप्पाने बाजीरावांना एकच पत्र पाठवलं की तुम्ही या सगळ्या बाजारगप्पांवरती कसलाही विश्वास ठेवू नका महाराजांच्या बरोबर मी आहे आणि महाराजांच्या मनात काय आहे ते मला चांगलं माहिती आहे घरगुती पत्र आहे त्याच्यावरती कुठलेही शिक्के नाही आहेत किंवा कोणत्याही पद्धतीचा मायनावर नाही आहे डायरेक्टली राहूस्वामी वगैरे असाच उल्लेख केला त्यांचं कट म्हणणे की तुम्ही जे करता ते उत्तम आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही जा कोणी आडकाळी केल्यावर तुम्ही काहीही करू नका इथलं जे काय आहे ते सगळं मी सांभाळून घेतो आणि चिमाजीप्पाने ते सांभाळलं पालखेडच्या मोहिमेची निम्मी जबाबदारीची माझ्या पांवरती लोकांना दिसताना दिसतं की बाजीराव बाहेर फिरत आहेत बाजीरावांनी सगळं केलं पण योगायोग असा होता की अख्ख्या सवर्ण मोहिमेमध्ये प्रत्यक्ष निजामाशी लढण्याकरता किंवा त्याच्या जवळ असताना बाजीरावांना फक्त एकदाच यावं लागतं जे शेवटचं युद्ध होतं पालखेडचं त्या मधल्या पट्ट्यामध्ये चिमाजी अप्पा आणि त्यांच्या फौजा निजामाला तोंड देतात कारण चिमाजी अप्पा स्वतः शाहूमारांना घेऊन पुरंदर किल्ल्यावरती आहेत आणि चिमाजप्पांच्या साथीला शिंदे आणि होळकर आहेत आणि शिंदे होळकर बाजीरावांच्या बरोबर फिरत नाही आहेत तर शिंदे होळकर पवार हे तिघेजण जण बाजीरावांना चिमाजअप्पांकडे दिलेत की तुम्ही त्याच्याबरोबर राहा चिमाजप्पांचा पहिला अनुभव होता तो म्हणजे हे सगळं हँडल करण्याचा तुम्ही त्याच्याबरोबर राहा आणि तो जे सांगेल ते ऐका आणि या लोकांनी चिमाजीप्पांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी केल्यात आणि निजामाला इथे जास्त तग धरू दिलं नाही हा एक प्रकार झाला म्हणजे ते बाजीराबाचं जे एक मॉरल डाऊन होण्याचा जो एक पिरियड होता की बाबा बाकीचे लोक त्याच्याबद्दल समजावत आहेत आणि एक तुमचं लिमिट असतं कितीही जरी म्हटलं तर तो माणूस आहे माझ्याबद्दल जर शंभर लोकं वाईट सांगत आहेत तर मलाही एकदा वाटतं की मी कोणाकरता करतो जी लोकं मला शेवा घालतात त्यांच्याकरता मी हे काम करतो आहे का चिमाजीप्पा कट सांगतात की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुमचं काम व्यवस्थित आहे तुम्ही तुमचं काम तुम करा महाराजचा आपल्यावरती विश्वास आहे दुसरं ह्याच्यानंतर एक वर्षातच चिमाजप्पा मोहिमेकरता बाहेर पडले अमझेराची मोहीम होती uh, सायमन हे दोघंही भाऊ मोहिमांवरती निघालेत म्हणजे बाजीराव ईस्ट uh, प्रोव्हिन्समधनं डायरेक्टली बुंदेलखंडात जातात म्हणजे मुळात बाजीराव निघाले पुण्यातून ते तुळजापूरला गेले आणि तुळजापूरवरनं परभणी आणि त्या सगळ्या एरियातनं नागपूरकडनं जाऊन ते मध्यंतरी छत्तीसगडला त्या एरियात जाऊन मग ते लखनौच्या मार्गाने वरती घुसले म्हणजे बुंदेलखंड दतिया वगैरे तो वाडा आहे आणि चिमाजप्पा ॲट द सेम टाईम पुण्यातून निघाले ते आपला जो नाशिक रूट ना आहे त्या रूटच्या घाटमाथ्यावरनं डायरेक्टली नर्मदा क्रॉस करून उत्तरेत गेले माळगात गेले आणि मा दोघेही एकाच प्लेनमध्ये आहेत पण एक जण पूर्वेकडे एक पश्चिमेकडे आणि बाजीरावांची चिमाजप्पांना पत्र वास्तविक चिमाजप्पांचा वय जिंतम तेवीस ते चोवीस आहे हा माणूस विषय निघाला म्हणून सांगतो की कदाचित नंतर आपला आला तर येऊ शकेल की पेशव्यांच्या घरात पानिपतात पहिल्यांदा स्त्रियांना घेऊन गेले वगैरे अशा पद्धतीचा जे म्हटलात आणि त्याच्यामुळे हरलो वगैरे पानिपतातलं तरी सैन्य भरपूर होतं किंवा अप्पा तेविसाव्या वर्षी बायको वीस एक वर्षाची असेल या बायकोला घेऊन माळव्याच्या मोहिमेवरती जी त्यांची पहिलीच मोहिम आहे अशा मोहिमेवरती जातो जी दोन माणसं आहेत राजपूत जे सुभेदार होते माळव्याचे त्यांना त्यांचा लौकिक असा होता की हिंदुस्थानात माळव्या त्यांना कोणी हरवू शकत नाही इतकेचे शेर आहेत आणि राजपूत लोकं म्हणजे माहीत आहेत ते शरीरानेही तेवढेच मजबूत आणि त्यांचे लोक उतरल्यानंतर त्यांना सदासजी कोणी हे करत नाही चिमाजी अप्पांनी त्या दोन भावांना मारलं त्यांची फौज बुडवली आणि एवढं सगळं करून त्यांची बायको त्यांच्याबरोबर तिकडे आणि त्यांना बुडवल्यानंतर इंदोरमधनं क्षिप्रा नदी जाते उज्जैन इंदोर नाही इंदोरमधनं पण ते जाते नंतर पुढे उज्जैनच्या जवळ चिमाजी अप्पांच्या बायकोने दांधर्म केला वय वीस यांचं वय तेवीस चोवीस अशा याच्यात हा माणूस पहिली लढाई ती पण बाजीरावाच्या बेस्ट ऑफ द बेस्ट सरदारांच्या विरुद्ध लढतो बाजीरावांनी त्या सगळ्या याच्यात त्यांना पत्र दिलं आहे की बाबा तू माझा भाऊ आहेस तू सगळं उत्तम केलंस मला खूप कौतुक वगैरे आहे तुझं पण हे जे जातं हे तुझ्या डोक्यात जाऊ नको म्हणजे तू केलंस हे काम मोठंच आहे पण त्याचा गर्व तुला चढू देऊ नकोस कारण तो गर्व ज्या दिवशी तुला चढेल त्या दिवशी तू बेफिकीर होशील आणि बेफिकीर झालास की तू संपलास शत्रू तुला कधीही येऊन मारेल तुला कळणारी नाही सो ही शिकवण बाजीराव माजीप्पांना देतात सायमंटेनियसची बाजीराप्पा बाजीरावांना हे सगळं देतात ही सुरुवात आहे म्हणजे हे पालखेडनंतरच एक दोन वर्षातलं आहे जंजिरा मोहीम असेल भोपाळ मोहीम असेल दयाबहादर सो दोघं चुरद भाऊ होते ते आणि अमझेरा म्हणून एक ठिकाण होतं सो तुम्ही माळव्याचा घाट चढता आणि त्यातसुद्धा चिमाजी अप्पांची म्हणजे त्या ओघात सांगून टाकतो चिमाजी अप्पांची विचार करण्याची पद्धत बाजीरावांच्या सारखीच होती शत्रू जर माझी वाट एका बाजूने बघतोय तर मी त्या बाजूने जाणारच नाही तुम्ही ज्या वेळेला जर तो डोळ्यासमोर आणला माळव्याचं पठार डोळ्यासमोर आणलं तर तुम्ही दख्खनच्या पठारावर चढण्याकरता आपण खोपोलीचा घाट आहे धरवे खोपोलीचा घाट चढून तुम्ही वर जाता आणि लोणावळ्यात पहिल्यांदा जाता खंडाळा लोणावळा तुम्हाला पहिल्यांदा लागतं घाटाच्या पायथ्याला खोपोली आणि वर खंडाळा चिमाजअप्पांचा जो मार्ग होता तो माळव्याचं पठार जे आहे ते चढून जाण्याकरता अमझेरा नावाचं जे गाव आहे त्या अमझेराच्या पश्चिमेकडनं एक घाट उतरतो आणि तो, तो मूळ मार्ग होता की जिथनं चिमाजप्पा वर जाणार होते आणि या दोघांना माहिती होतं की हा पेशवाचा भाऊवाजारा तिकडूनच येणार हे दोघं वर घाटाच्या कॉर्नरवरती तोफा लावून बसले होते की खालनं यांची माणसं दिसली की निम्मा घाट चढून आल्यावरती तोफा मारायचे जेणेकरून मारा जी माणसं ती तोफाच्या मारत मरतील नाही तर जीव वाचवून अचानक तर कड्यावरून उड्या तर मरतील चिमा जेप्पाने काय केलं की का त्याला खबर मिळेल की ही लोकं असं असं करतात त्याने वेगळा रस्ता घेतला त्यांनी ते मांडवगड आणि तो सगळा प्रदेश कॅप्चर करत त्यांच्या मागच्या बाजूने गेला आणि मागच्या बाजूने अचानक हल्ला चढवला म्हणजे त्यावेळेला चिमाजेअप्पाबरोबर ना कोणी मोठं सैन्य होतं मोठे सरदार नावालेले सरदार कोणी नव्हते त्याची खासी जी मंडळी होती तीच होती बायको वगैरे होती मग तिचं ते एक संरक्षणाची वेगळी काळजी भाऊ दुसरीकडे कुठेतरी लांब आहे तोही आयतावयामधील येऊ शकत नाही अशा याच्यात चिमाजी अप्पा ज्या वेळेला करतात त्यावेळेला ते जरी पहिली लढाई असते तरी कुठेतरी असं वाटतं की त्याची जी स्ट्रॅटेजी होती किंवा ती जी प्रेरणा म्हणतो किंवा त्यांचं शिक्षण म्हणतो ते बाजीरावांकडनंच त्यांनी घेतलं असावं एकंदरीत की पालखेडच्या मोहिमेत बाजीरावांनी ज्या काही हालचाली केल्यात त्याच्याशी खूप साधर्म्य साधणाऱ्या हालचाली पा माझ्या अप्पाने केलं बाजीरावांनी त्याचं कौतुक केलं ह्याच्यानंतरच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे भोपाळचा आहे भोपाळच्या वेढ्यात हां म्हणजे निजामाला अडव हे केलं होतं के तर बाजीरावांचं म्हणणं होतं की मी निजामाला इथे पूर्ण बुडवणं निजामला मी काही सोडत नाही आणि मला वर्षभर लागलं तरी मी इकडे थांबणार पण मी इथं निजामाला जाऊ देत नाही पण चिमाजप्पा इथून सांगते की तू तिकडे जास्त थांबू नकोस जर निजामाच्या मदतीला इतर कुठची फौज झाली तर तूही मला असेल निजाम मोकळा होईल आणि सगळा खापर आपल्यावरती फुटेल सर तू तिथनं बाजूला हवं आणि बाजीरावांनी त्याचा तो सल्ला ऐकला आहे धाकटा भाऊ सांगतो आहे मला दिसतं आहे की समोर विजय आहे तर मी का फिरून येऊ हा विचार त्याने केलेला नाही भाऊ सांगतो आहे काहीतरी त्याचं डोकं आहे त्यामागे तो उगाच मला फालतू सल्ले देत नाही या विचारनं बाजीराव तिकडून निघून आले विजय हातात होता म्हणजे एका रात्री ठरवलं असतं तरी निजामाला त्यांनी कैद केलं असतं पण तरीही बाजीराव तिकडून निघून आले अनेक मोहिम आहेत म्हणजे ह्याच्यानंतर ज्यावेळेला बाजीराव नागिरशहाच्या आक्रमणाला जात होतो त्यावेळेला ते बुराणपूरला जाऊन थांबले होते आणि भोपाळच्या स्वारीकरतासुद्धा चिमाजप्पांवरती एक वेगळी जबाबदारी होती म्हणजे भोपाळच्या स्वारी प्रत्यक्ष बाजीराव आहेत आणि निजामाचा मुलगा जो नासिरजंग जो निजामाला रसाद देण्याकरता जाणार होता तर त्याला तापी क्रॉस करून वर जाऊ द्यायचं नाही दोन नद्या आडव्यातात तुम्ही दख्खन उतरता सातपुड्याची डोंगर रांग म्हणजे तापीचं खोरं सगळं नर्मदा आणि तुम्ही माळवा चढून वर जाता भोपाळकडे त्याला तापी क्रॉस करून जाऊ जाऊ द्यायच्या नाही या ऑर्डर्स बाजूला चिमाजप्पान दिला होता आणि वरणगाववर या एरियामध्ये चिमाजप्पान त्याला अडवून ठेवलं होतं मी जंगलातली झाडं बिडं तोडून त्यांना हे केलं होतं आणि यांच्यातलं कम्युनिकेशन इतकं जबरदस्त होतं की तू काही झालं तरी मला सांग मी इथला वेळा काढणार आणि तुला मदत लागली तुझ्या इथे माणसा पाठवणार बाकी इकडे निजाम सुटला तरी चालेल पण तुला काही झालं नाही पाहिजे अशा पद्धतीचं ते एकमेकांना सांभाळून घेणं एकमेकांचं पॉलिटिकलीच असं नाही म्हणणार मी पण बॅटलफील्डवरती पण असेल किंवा एकमेकांशी जे जे बॉन्डिंग असतं रक्ताचं नातं शेवटी असल्यावर आणि हे जास्त दिसून येतं ते शेवटच्या त्यांच्या म्हणजे नासिरजांची जी मोहीम आहे गोदावरीची मोहीम सतराशे चाळीसचा साधारण जानेवारी ते एप्रिल बाजीराव जाईपर्यंतचे तीन महिने मस्तानीवरून ते वादंग वगैरे उठलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये बाजीराव वास्तविक बाजीरावांना मा माहिती आहे की या सगळ्याच्या मागे चिमाजप्पा आहे मस्तानीला अटकाव करणार किंवा ह्या ह्याचा मास्टरमाइंड चिमाजी अप्पा आहे पण बाजीरावांना एकीकडे एक हेही माहिती आहे की आप ये माला किती किती माला ना की की हे मला मस्तानीबद्दल कितीही वाटत असेल किंवा मस्तानी माझ्याबद्दल कितीही वाटत असेल पण माझा भाऊ जे निर्णय घेईल ते माझ्या हिताच घेईल ते मला न आवडणारे असतील एक क्षण असा येतो की तुमच्यात म्हणजे इतिहासात भाऊबनकी अशी खूप दिसते की सख्खे भाऊसुद्धा एकमेकांचे म्हणजे खून पाडेपर्यंत झालेले म्हणजे पेशव्यांच्या घरात पुढे नारायणराव रघुनाथराव आणि हे उदाहरणं काही कमी नाहीत बाजीराव चिमाजी अप्पा बाजी हे उदाहरण जसं की बाबा बाजीरावांना माहिती आहे की हे सगळं चिमाजीप्पा करतात मस्तानीला अटकाव तिकडे गेला आहे नजर काहीतरी ठेवलं आहे शाहू वगैरे त्या तक्रारी गेल्यात पण तरीही हा माणूस बाजीराव चिमाजीप्पांच्या विरुद्ध काहीही करत नाही तो काही करू शकला असता म्हणजे भाऊ आहे घरा घरातल्या घरात त्याला पकडू शकला असता त्याला काहीतरी टाकू शकला असता पण तो माझ्या हिताचा निर्णय घेईल माझ्या नशिबात असेल ते होईल पण मी त्याच्या अगेन्स्ट काही करणार नाही कारण माझा त्याच्यावरती तेवढा विश्वास या लेवलवरचं सगळं होतं एक उदाहरण आहे हे आपल्याकडे एक एक ब्रिजदास नावाचा एक माणूस होता नंतर एक आहेत म्हणजे गरीब पुरी नावाचा एक आ, हे होता आ, महंत होता, तो या पुर्वी, पुर्वी होता, होता तर या लोकांनी चिमाजप्पा आणि बाजीरावांबद्दल असे हे केलं की जसे काही पूर्वी पूर्वीच्या काळातले जसे पांडवांचं एकमेकांबद्दल प्रेम होतं राम लक्ष्मणाचं होतं तसे कलियुगातले हे आमच्याकरता राम लक्ष्मणच आहेत आणि ही लोकं जे करतील यांना राम लक्ष्मणाचा दर्जा प्रजने ऑलरेडी देऊन टाकला आहे त्यामुळे आम्ही वेगळं काही सांगायची गरज नाही म्हणजे धर्म त्याच्यात काही वेगळं सांगेल ते सांगेल पण प्रजा जी मुख्य असते त्या प्रजेनेच त्यांना ठरवून टाकलं विषय संपला आपल्या बोलण्यामध्ये आता कौतुक जी येत आहे की मस्तानीवरनं वादंग वगैरे आलेले होते आणि एकूणच आपल्याला माहिती आहे बाजीराव म्हटलं की आपण मस्तानी प्रकरणाकडे जास्ती लक्ष देतो तर याच्यात मुळात आपल्याला माहिती आहे की एक फाउंडेशन अपोजिशन जे होतं ते होतं रिलिजन की ती कुठच्या धर्माची आहे आणि आपण कुठच्या धर्माची आहोत किंवा ह्याच्यामुळे तर एकूण बाजीरावांचे धर्म याविषयीचे व्ह्यू किंवा त्यांचे रिलिजियस आउटलुक त्यांचा ते कसा होता कारण ते एक सेनानी होते शेवटी काही झालं तरी पण आणि त्यांना त्यांच्या सैन्यात पण सगळ्या धर्माच्या आणि सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊनच पुढे जाणं भाग होतं त्यांना पर्सनल लाईफमध्ये पण रिलिजनच्या बेसिसवरती खूप स्ट्रगल करावा लागला आणि प्रोफेशनल लाईफमध्ये पण त्यांना ते एकत्र घेऊन जाणं गरजेचं होतं तर मग त्यांचे स्वतःचे रिलीजियस व्ह्यू काय होते मला पर्सनल लाईफवरती वरती स्ट्रगल करावा लागला असं एकंदर वाटत नाही म्हणजे मला पहिले सुरुवातीला वाटत होतं मी ते मान्य करतो की काही डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की जे ज्याच्यावर तुम्हाला पटकन वाटतं पण तुम्ही ज्याच्या खोलात शिरता आणि ज्यावेळेला बघता ते तसं वाटत नाही आणि उदाहरण सांगायचं तर नानासाहेब पेशव या अप्पा आणि नानासाहेब हे दोन इतिहासकारांनी वेलन ठरवून टाकलेत की या दोघांनी मस्तानीला त्रास दिला आणि या दोघांनी या दो आणि मस्तानीची तातटातूट केली इन शॉर्ट पण हे सांगताना नानासाहेबांची काही पत्रं आहेत की मस्तानीच्या पायी नासरजंगाचा मनसोबा बुडाला बाजीरावांचं लक्ष करता इथे अडकलं त्यामुळे नासिरजंग जो स्वराज्यावरती चालून येतो आहे बाजीरावांचं लक्ष इकडे लागत नाही आहे मोहिमेमध्ये त्यामुळे नासिरजंग तिकडे धुमाकोळ करत आहे चिमाजप्पा आणि बाजीरावांना हे समजावलंनंतर बाजीराव त्या मार्गावरती गेले व्यवस्थित हा एक वेगळा मुद्दा झाला पण सांगण्याचा सा मुद्दा की ह्यांनी जो विरोध केला तो धर्माजनावरती कमी जा होता अशा याच्याकरता आणि तो त्यांचं लक्ष डायवर्ट होऊन किंवा इतर गोष्टींकडे जाण्याच्या ऐवजी जी, जी तुमच्या हातात कामगिरी आहे बाजीराव तिकडे गेल्यानंतर त्या मोहिमेवरती गेल्यानंतर चिमाजप्पानी ते सगळं सावरून घेतलं आता प्रश्न असा येतो की जर धर्मावरनं असेल तर नानासाहेब किंवा चिमाजप्पा या दोघांपैकी कोणीतरी धर्मावरनं तिला टोचायला हवं होतं किंवा तिला काहीतरी करायला हवं होतं शमशेर बहादरचा धर्म हा शेवटपर्यंत बदलला नाही आहे शमशेर बहादर हा शेवटपर्यंत मुसलमानच राहिला आहे शमशेर बहादरच्या शिक्क्यामध्ये शमशेर बहादर क्लिअर कट म्हणतो की श्री बल्लाळ चरणी तत्पर तो असाही कोणी अर्थ काढू शकला असता की श्री बल्लाळ म्हणतो पालीच्या बल्लाळेश्वर किंवा जो कोणी बल्लाळ गणपती आहे त्याच्या चरणी तो जर मुसलमान आहे तर तो हिंदू देवतेच्या चरणी म्हणणार नाही अगेन मी हे फक्त एक प्रॅक्टिकली सांगण्याकरता मी धर्माचा उल्लेख करतो आहे पण त्या केसने तुम्हाला बल्लाळ कोणतं बल्लाळ म्हणजे नानासाहेब माधवराव बल्लाळ ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला बा माधवराव बाळाजी म्हणजेच बाळाजी बाजीराव म्हणजे बल्लाळ बाजीराव तो आ, श्री बल्लाळचरणी तत्पर समशेर बहादर निरंतर असा त्याचा शिक्का आहे नानासाहेबांचे तत्पर ज्यावेळेला तो म्हणतो त्यावेळेला बहादर जो पानिपतच्या युद्धामध्ये एवढं त्याने त्याचं योगदान आहे किंवा त्याला बुंदेलखंडामध्ये पेशव्यांनी नानासाहेबांनी त्याला सरदारी दिली नानासाहेबांनी त्याला पुढे आणलं या सगळ्या प्रकरणानंतर मुळात तो जर त्याच्या आईला या लोकांनी एवढा त्रास दिला असेल किंवा चिमाजेप्पा किंवा नानासाहेबांनी एवढा त्रास दिला असेल तो त्यांना मानणार नाही हा एक त्यातला पॉईंट झाला आणि नानासाहेबांचं स्वतःचं मृत्यू समाईचे काही आपल्याकडे उद्गार आहेत की बाबा या माणसाची मेंटॅलिटी कशी होती किंवा माणसाचं ओवरऑल थिंकिंग कसं होतं ते सांगताना माणसा क्लिअर कट सांगतात की रघुनाथरावांना सांगतात त्या अर्थात आणि माधवराव पण शेजार येतात त्यांनाही तो एक उपदेश येतात की तुम्ही राज्य करताना तुमचा धर्म किंवा तुमचं जे काही जात आहे ती बाजूला ठेवा तुम्ही कोणीही असा या देशाकरता म्हणजे या राज्याकरता ब्राह्मण प्रभू शेणवी मराठे जे कोणी असतील सगळ्यांनी सारखं योगदान दिलं आहे त्यामुळे सगळे तुमच्या घरातले अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांना वागवा कोणालाही कशातही अंतर करू देऊ नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पुरंदरमंड्यांच्यावरही केलं की पुरंदरसर आपल्या घरातलेच आहे त्यांना कशा पद्धतीचं करा हे ज्यावेळेला ना नानासाहेब बोलतात त्यावेळेला ऑब्व्हिअसली सुरुवातीच्या काळातले त्यांचे व्ह्यूज कदाचित वेगळे असू शकतील पण एवढा फरक कधीच पडणार नाही आणि मरताना माणूस खोटं बोलत नाही हा एकतातला हे असं जरी आपण ते खोटं मानलं तरी संमशरबहादूर हे एक जिवंत उदाहरण किंवा शमशेरबहादुरांनी ते शेवटपर्यंत जर ज्या आपल्या आईला चालणाऱ्यांच्या बाजूने चा जर गेले ते गेले असतील तर शमशरबहादरांची चूक आहे पण तसं झालेलं दिसत नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत नानासाहेबांना आपला अक्षरशः मोठा भावासारखा मानला आहे नानासाहेबांनी तर भावासारखं मानलं आहे या परिस्थितीत ज्यावेळेला बघतो त्यावेळेला मस्तानीबद्दलचं जे काही आहे ते फक्त एका पेशव्याच्या किंवा पेशव्यांच्या घरात एका माणसाला दोन बायका नकोत इतक्याच लेवलला ते दिसून येतं की जे आणि ते बघितलं होतं म्हणजे शाहू महाराजांच्या काळात या सातारा आणि कोल्हापूर या दोन मद्या झाल्या त्या कोल्हापूर गादी जी म्हणजे नंतरच्या काळात जर बघितलं आपण तर ताराबाईंचा एक पक्ष म्हणजे राजाराम महाराजांची एक पत्नी आणि राजाराम महाराजांची दुसरी पत्नी चौथी चौथी एकमेकांच्या पण त्यांच्यातला जो हे होता क्रॉस होता राजसबाईंनी आणि त्यांचा मुलगा संभाजी म्हणजे संभाजी महाराज कोल्हापूरचं नंतर पानिपतच्या पालखेच्या मोहिमेत वगैरे नंतर होते ते आणि ताराबाईंचे पुत्र शिवाजी महाराज दुसरे तर या दोघांमध्ये म्हणजे ताराबाईंना कैदेत टाकून आणि शिवाजी महाराजांना कोल्हापूरच्या कैदेत टाकून राजसबाईंनी सत्ता घेतली हे चौथींचं सा प्रकरण त्यातनं त्यांच्या मुलांना गादीवर आणण्याचं प्रकरण कोण वारस हे प्रकरण या सगळ्यामध्ये राधाबाई चिमाजी आणि नानासा नानासाहेब ना लहान होते पण राधाबाईंचं मेनली हे डोकं असेल की बाबा उद्या बाजीरावाची ही दुसरी बायको आहे काशीबाई आहे मग मुळात नाना हा पेशवाईचा वारस आहे पुढचा उद्या ही भांडणं लागायला नकोत की चौथींचा तो हे झाला आणि ते राधाबाईंनी अनुभवला होता म्हणजे सुद्धा एक सवत होती एक भिकाजी नावाचा बाळजीशोनाथांचा लेखावळा होता सो ते त्यांनी अनुभवलेलं होतं आणि त्याच्यातनं कदाचित तो त्यातनं सगळा आलेला प्रकार असावा कारण राधाबाईंनी मस्तानी ती बाजू घेतल्याचा एक आपल्याकडे पुरावा आहे कृष्णभट्ट कर्वे नावाचा हा पेशवे घराण्याचा एक उपाध्याय होता म्हणजे त्याचं ते देवधर्माची कामं करणारा वगैरे पुण्यातल्या काही लोकांनी म्हणजे कृष्णभटांच्या विरुद्ध असं नाही म्हणत किंवा कृष्णभटाची जी आश्रित मंडळी असते पेशव्यांची त्याच्या आजूबाजूला फिरणारी वगैरे सो या लोकांपैकी एका माणसाने काहीतरी फटकाल कर्म केले असं राधाबाईंचं म्हणणं आहे फटकाल कर्म म्हणजे त्याचे अर्थ अनेक होऊ शकतात पण ते शनिवार वाड्यातच केलं किंवा शनिवार वाड्याच्या आसपास केलं पुण्यात ओंकारेश्वरात ओंकारेश्वर हे पेशव्यांचं होतं खाजगी मंदिर होतं तिथं बाहेरच्यांना इतर कर्म करणं हे नव्हतं तर फटकाल कर्म ते कदाचित मस्तानीशी रिलेटेड असेल असं म्हणून बाकीच्या लोकांनी ब्राह्मणांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला आणि बाजीरावांनी त्या माणसाची बाजू घेतली की तुम्हाला बाजीरावने सॉरी राधाबाईंनी की तुम्ही तुमचा धर्म असेल तो बाजूला ठेवा इथे पेशवे सांगतील ती आज्ञा आणि मी सांगते की माझा त्याला पाठिंबा आहे जर त्याने मस्तानीच्या बाबतीत ते काम केलं असेल तर राधाबाईंनी त्याचा विरोध करायला होता राधाबाईंनी बाकीच्यांची बाजू घ्यायला होती राधाबाईंनी त्याची बाजू का घेतली सो असे अनेक पुरावे आहेत म्हणजे प्रमोदोकांनी तर इत एक, एक काही पत्रांमध्ये इथपर्यंत आहे की काशीबाई आणि मस्तानी यांच्यात न्यूनता नाही हे पत्रातलं वाक्य आहे आणि दिवसेंदिवस अधिकोत्तर होत चालले असं आहे म्हणजे न्यूनता नाहीच आहे आणि तो जो जिव्हाळा आहे तो जास्तीत जास्त वाढत चालला आहे या लेव्हलपर्यंत जर होत आहे आणि काशीबाई अशी कोणी नाही आहे की बाबा कोणाच्या तरी इन्फ्लुएन्स खाली येऊन ते करेल आणि ती अशीही बाई नाही आहे की तिच्या सासूच्या विरोधात जाऊन करेल तो ह्या हे या सगळ्या लिंक्स आहेत या वेगवेगळ्या लिंक्स आहेत एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध नाही पण तुम्ही एकमेकांना जोडता त्यावेळेला तुम्हाला बाजीराव मस्तानी संबंध बाजीरावांचा एकंदरीत प्रवास मस्तानीच्याबद्दलच्या इतरांचा जो काही व्ह्यू होता तो आणि त्या सगळ्यातनं बाजीरावांना जे काही झालं असेल मनस्ताप मनस्ताप होणार तो कोणीच नाकारू शकत म्हणजे हे सगळं झाल्यानंतर मनस्ताप हा नॅचरल आहे पण त्या मनस्तापा त्यांनी स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं वगैरे या गोष्टींना थोडंसं जरा मला शक्यता वाटत नाही आणि तो माणूस शेवटपर्यंत शुद्धीत म्हणजे एकतर पेशवे घराण्यामध्ये वाताची व्यथा म्हणजे वात आणि भ्रम हे खूप होतं क्षय हा सुद्धा म्हणजे रियास कारणांनी त्याचं हे केलं की क्षयाची हे पण खूप पहिल्यापासून असावी म्हणजे चिमाजीअप्पांचा पण खोकला आणि ते खूप सतत असायचं नानासाहेब पेशवे पण क्षयाने जास्त गेले असण्याचे चान्सेस जास्त आहेत माधवराव क्षयाने गेले त्यामुळे ते हेरिटेटे हेरिटेस असावं आणि त्याच्या त्या अनुषंगाने तुम्ही विचार करता त्यावेळेला क्षय होऊन बाजीराव जाण्याचे आणि त्यात सगळ्या दगदगीमुळे तो ताप डोक्यात जाण्याचे हे चान्सेस जास्त आहेत धक्का होता ऑब्विसली पण तो धक्का पेलवण्यात का तो सक्षम माणूस होता तो असा काही लेचाबेचा नाही आहे की साध्या गोष्टींवर काहीतरी स्वतःचा बरं वाईट करून गेलं कौस्तुभजी आज या भागामध्ये आपल्याला बाजीराव वेगवेगळ्या अनुषंगाने वेगवेगळ्या अँगल्सनी आणि खऱ्या डॉक्युमेंट्स खऱ्या कागदपत्रांच्या बेसिसवरती माहिती घेता आली त्यांच्याविषयीचे अनेक समज गैरसमज हे प्रेक्षकांचेसुद्धा दूर झाले असतील तुम्ही दिलेल्या अमूल्य माहितीबद्दल तुमचे मी आभार मानते बाजीराव या पुष्पामध्ये आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद